निर्माण झाले ते आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबीय आज एकाच मंचावरती असणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जे काही भाषण नेमकी काय होती त्या भाषणांकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. तर आपण पाहतो आता शरद पवार यांनी थोड्याच वेळापूर्वी उद्घाटन केलेलं आहे, या शाळेचं उद्घाटन केलेलं आहे. सध्या आता पाहणी सुरू आहे आणि थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. ही थोड्या वेळापूर्वीची आपण दृश्य पाहतोय. शरद पवार, अजित पवार आणि शरद पवार यांच्या हस्ते इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. तर आपण ही दोन दृश्य पाहतोय. थोड्याच वेळापूर्वी उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. अनंतराव पवार इंग्लिश स्कूलचं उद्घाटन झालेलं आहे शरद पवारांच्या हस्ते. यावेळी अजित पवार सुद्धा उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित आहेत. तर मुख्य कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि शरद पवार काय बोलणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर आपण दृश्य पाहतोय. अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आता मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी सध्या जात आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार आपल्याला एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. मात्र शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या मध्ये प्रतिभा पवार यांची खुर्ची असेल, त्यामुळे ते शेजारी शेजारी बसणार नाहीये. तर आज आपल्याला पुन्हा एकदा एकाच मंचावर शरद पवार आणि अजित पवार पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याकडून सामान्यांना हे सांगितलं जात होतं की राष्ट्रवादी पक्षामध्ये आणि कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाहीये. अजित पवार हे काही आमदारांसोबत वेगळे झालेले आहेत असं सातत्यानं सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगितलं जात होतं. मात्र ही घटना घडल्यानंतर एका कार्यक्रमासाठी ज्यावेळेला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार होते, एकाच मंचावर येणार होते, त्यावेळेला अजित पवार यांनी त्या कार्यक्रमाला येणं टाळलेलं होतं. त्याच्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे का असे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले होते. शरद पवार यांनी सुद्धा वारंवार पत्रकार परिषद घेत हाच मुद्दा म्हटलेला होता. जे आमदारला सोडून गेले ते गेले असं सातत्यानं शरद पवार यांच्याकडून सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. मात्र आज दौंडमधला हा कार्यक्रम कौटुंबिक कार्यक्रम आहे असं सांगितलं गेलेलं आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमासाठी सर्व पवार कुटुंब जे आहे ते एकाच मंचावर आज दिसणार आहे. अगदी. आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पत्रकारांशी या संदर्भातल्या प्रश्नावर उत्तर देताना सोच बडी रखो असं म्हटलं होतं आणि वारंवार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर सांगितलं गेलं की आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद वेगवेगळे आहेत, मात्र वैयक्तिक पातळीवर किंवा कौटुंबिक पातळीवर मात्र मतभेद नसतील हे त्यांच्याकडनं वारंवार सांगण्यात आलं होतं. आणि आपण आता त्याचाच प्रत्यय इथे पाहतोय. शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्याचबरोबर अजित पवार हे एकत्रित आपल्याला एका मंचावर पाहायला मिळणार आहेत. थोड्याच वेळापूर्वी दौंड शाळेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि आता थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार जे आहेत ते उपस्थित नसतील. या ठिकाणी आपण फ्रेममध्ये पाहताय, काही वेळापूर्वी ज्या वेळेला या शाळेचं उद्घाटन झालं त्यावेळेला शरद पवार, सुनेत्रा पवार, त्याच्यानंतर अजित पवार जे आहेत ते एकत्र या ठिकाणी पाहायला मिळाले. म्हणजे बऱ्याच महिन्यानंतर ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्याच्यानंतर पहिल्यांदा हे चित्र पाहायला मिळतं आहे की एकाच मंचावर शरद पवार आणि अजित पवार हे आलेले आहेत. संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते एकाच मंचावर दिसणार आहे. प्रतिभाताई पवार या दृश्यांमध्ये आपण पाहताय. पहाटेचा शपथविधी गाजलेला होता आणि त्यावेळेला अजित पवार यांच्यावर जी नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती त्यावेळेला प्रतिभाताई पवार यांना अजित पवार यांनी फोन केलेला होता आणि त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये रात्री चर्चा झालेली होती सिल्वर ओकवर. त्यावेळेला सुद्धा प्रतिभाताई पवार यांनी मध्यस्थी केलेली होती, ही नाराजी दूर झालेली होती. अजित पवार हे परतलेले होते राष्ट्रवादीमध्ये, त्यावेळेलासुद्धा हेच घडलेलं होतं. आणि आजसुद्धा जर मंचावर आपण या ठिकाणी पाहिलं तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये प्रतिभाताई पवार यांची खुर्ची लावण्यात आलेली आहे. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. योगेश, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंब एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळत आहे एकाच व्यासपीठावर. आजचा हा कार्यक्रम आहे तो दौंड तालुक्यातल्या बिघवणमध्ये अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा आहे. आणि या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आपण पाहू शकतो संपूर्ण पवार कुटुंबीय हे एकत्र आलेले आहेत आणि ज्यामध्ये शरद पवार, अजित पवार, त्यानंतर सुप्रियाताई सुळे आणि एकूणच त्यांचे सर्व जे पवार कुटुंबीय बहिणी आहेत
ते सर्वच आज या निमित्ताने एकत्र एकाच मंचावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर हे पहिल्यांदाच चित्र पाहायला मिळतंय. अशा पद्धतीने पवार कुटुंबीय हे एकत्र येताना दिसतंय. राजकीय वाद प्रतिवाद खरं तर होताना आपण पाहिलेले आहेत, मात्र अशा पद्धतीने जे काही हेवी दावे होते त्यामुळे राज्याच्या राजकारणाची जी चर्चा होती की पवार कुटुंबीयांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, तो दुरावा मात्र कुठेही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा जे काही पवार कुटुंबीय आहे ते एकत्र आहे, एकच आहे, तो दुरावा कुठेही दिसत आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पाहू शकतो मंचावर सुद्धा संपूर्ण पवार कुटुंबीयांची जशी काही जी काही आसन व्यवस्था आहे त्या पद्धतीने करण्यात आलेली आहे, मात्र शरद पवार आणि अजित पवार यांनी शेजारी बसणं टाळल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे सुद्धा या शरद पवारांच्या शेजारी त्याची आसन व्यवस्था आहे, अजित पवारांच्या जवळ बसणं खरं तर या ठिकाणी टाळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे ही आसन व्यवस्था नेमकी का अशी करण्यात आली असावी याबाबत सुद्धा राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहेत. मात्र आपण पाहू शकतो संपूर्ण कार्यक्रमादरम्यान अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एकत्रच आपल्याला पाहायला मिळतात. आता सुद्धा आपण पाहू शकतो दोघांचा संवाद जो आहे तो एकत्र या ठिकाणी होताना दिसतो. त्यामुळे जो काही दुरावा आहे, जो काही वाद आहे तो कुठेही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आज हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडे तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो. तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलचं भव्य इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतो आहे. श्रीमती आशाताई अनंतराव पवार व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. तर दौंड मधल्या कार्यक्रमामध्ये पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार आपण या ठिकाणी व्यासपीठावर पाहताय आणि अजित पवार शरद पवार यांची जी खुर्च्यांची व्यवस्था जी आहे जिल्हा पुणे या शाळेत मध्ये प्रतिभाताई पवार यांच्या बसण्याची आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि प्रतिभाताई पवार यांच्या उजवीकडे शरद पवार आणि डावीकडे अजित पवार हे चित्र जे आहे ते आता पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमामध्ये शरद पवार सुप्रिया सुळे अजित दादा हे एकत्र आलेले आहेत व्यासपीठावर एकाच मंचावर एकाच फ्रेम मध्ये संपूर्ण पवार कुटुंब आपण पाहताय. दौंडमध्ये शाळेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा आणि त्यानिमित्तानं हे संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते एकत्र आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आमचं कुटुंब एकच आहे असं सातत्यानं सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगितलं जात होतं. काही जणांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे हे सुद्धा त्यांनी नमूद केलेलं होतं. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये आता न मिटणारा दुरावा निर्माण झालेला आहे का हा सुद्धा प्रश्न अशी सुद्धा राजकीय चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती. आज दौंडमधल्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते एकाच व्यासपीठावर या ठिकाणी आलेलं आहे आणि आपण पाहताय शरद पवार त्यांच्या बाजूला प्रतिभाताई पवार आणि त्यानंतर अजित पवार यांच्या बसण्याची व्यवस्था. हा आमचा घरगुती कार्यक्रम आहे याच्यामध्ये राजकारण आणू नका असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. तर गेल्या कित्येक वर्षांपासून हे पवार कुटुंब सध्या राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि आत्ता या परिवारामध्ये जरी फूट पडली असली, पक्षात वेगवेगळ्या जरी फूट पडली असली तरी देखील कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत हे सातत्यानं सुप्रिया सुळे सांगतच आल्या होत्या. योगेश बोरसे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेश, आपण बघतोय सध्या संपूर्ण कुटुंब एकाच व्यासपीठावर आलेलं आहे. निश्चितच उमेद ज्या पद्धतीने राज्याच्या राजकारणात किंवा राजकीय नेते राजकीय विश्लेषक जे काही चर्चा करत होते की पवार कुटुंबीय या सगळ्या घडामोडीनंतर एकत्र येणार का, पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, अशा पद्धतीच्या ज्या चर्चा सातत्याने सुरू होत्या त्या चर्चांवरती कुठेतरी आज पडदा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण
आज या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त संपूर्ण पवार कुटुंबीय हे एकाच मंचावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यामध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, त्यासोबतच रोहित पवार यांचं कुटुंब सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज एकत्र आलेले आहेत. नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा काही वेळापूर्वीच पार पडलेला आहे, मात्र त्यापूर्वी जे फोटो सेशन या संपूर्ण पवार कुटुंबियांचं पार पडलेलं आहे, ज्यामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे, त्यानंतर अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार हे एकत्र फोटो सेशन करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यामुळे जो काही दुरावा या पवार कुटुंबियांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निर्माण झाला होता, तो दुरावा मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने दूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना सांगितलं की बिल बरा करो, त्यामुळे या सगळ्या चर्चांवरती त्यांनी सुद्धा पडदा टाकलेला आहे. आणि आता आपण पाहू शकतो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि एकूण याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याला किंवा राजकारणातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न असेल का की राष्ट्रवादीमध्ये कुठली फूट नाही किंवा पवार कुटुंबियांमध्ये कुठली फूट नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठली फूट नाही हे सातत्याने शरद पवार किंवा सुप्रिया सुळे हे त्यांचं मीडियाला प्रतिक्रिया देताना त्यांचं हे वक्तव्य आपण ऐकत आलेलो आहोत. मात्र आज खऱ्या अर्थाने पवार कुटुंब हे एका मंचावर येऊन या पवार कुटुंबांमध्ये कुठली फूट नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने होताना दिसतोय. सुमित, नक्कीच. पण या सगळ्यांमध्ये एकत्र आल्यानंतर जरी मंचावर आपल्याला एकत्र दिसत असले तरी या सगळ्यांमध्ये काही खासगी चर्चा देखील झालेली होती किंवा ह्या दोघांमध्ये काही बोलणं देखील झालेलं आहे आतापर्यंत? निश्चितच सुमित, खासगी चर्चा अर्थातच पवार कुटुंबीय आहे, त्यामुळे कौतुक. अजितदादा पवार, श्रीमती आशाताई अनंतराव पवार, बारामतीच्या खासदार माननीय सौ सुप्रियाताई सुळे व इतर सर्व मान्यवर दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करत आहेत. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. दीप प्रज्वलन अर्थात विद्यादीप, विद्या प्रतिष्ठानचा हा विद्यादीप आहे आणि हा विद्यादीप अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी ही ज्योत या ठिकाणी तेवत राहणार आहे. आणि या माध्यमातून भिगवण आणि परिसरामध्ये शिक्षणाचा प्रसार करणार आहे. गोरगरिबांच्या घरापर्यंत ज्ञानाचा प्रकाश पसरावा आणि या निमित्तानं शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व सर्वांना कळावं हा त्यामागचा उद्देश आहे. सर्वच मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. नमस्कार. स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले, असे भावपूर्ण उद्गार आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढले व तमाम बहुजन समाजाला शिक्षणाचा संदेश दिला. हाच संदेश शिरोधार्य मानून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 16 ऑक्टोबर 1972 रोजी म्हणजे तब्बल 51 वर्षापूर्वी बारामती शहरात विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. याच संस्थेची एक शाखा 1999 साली भिगवणजवळील सिनारमास परिसरात सुरू झाली. सिनारमास कंपनीतील कामगारांच्या मुलामुलींसोबतच भिगवणसारख्या ग्रामीण परिसरातील मुलांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे हा त्यामागील हेतू होता. आज बरोबर 24 वर्षानंतर या शाळेचे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे भव्य दिव्य व प्रशस्त इमारतीत सगळे एकदम सायलेंट व्हा, एकदम आवाज करू नका. आपलं कोणीच आपलं कोणीच आवाज करू नका.
सगळ्या पत्रकार बांधवांचं मनापासून धन्यवाद. आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल समाजाच्या वतीनं तुमचे मनापासून आभार. आज आपण थोडा आपला आवाज वाढवा. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत मराठा समाजाला मराठा समाजाकडून सरकारनं जो आरक्षण देण्यासाठी वेळ घेतला होता त्याबाबत आम्ही आमची पुढील आंदोलनाची दिशा आज स्पष्ट करत आहोत. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची पुढील आंदोलनाची भूमिका आम्ही आज आपल्या समोर सांगत आहोत. माननीय राज्य सरकारनं जर 24 तारखेच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 25 तारखेपासून मी माझ्या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 25 तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहे. त्या उपोषणात ना उपचार घेतले जाणार ना वैद्यकीय कोणती सेवा घेतली जाणार ना पाणी घेतलं जाणार ना अन्न घेतलं जाणार. एकदम कठोर आमरण उपोषण ते मराठा समाजाला न्याय मिळावं म्हणून 25 तारखेपासून सुरू केलं जाणार. 2 आमच्या गावात एकाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं नाहीतर आमच्या गावाचा शिवही तुम्हाला शिव देणार नाही. तीन प्रत्येक सर्कल मध्ये साखळी उपोषण त्या सर्व गावाच्या वतीनं 25 तारखेपासून सर्कल मधील सगळ्या गावाच्या वतीनं एकाच ठिकाण महाराष्ट्रभर सर्कलला ताकदीनं साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. महाराष्ट्रभर 28 पासून ते साखळी उपोषणाचं रूपांतर आमरण उपोषणात होणार आहे. याची सर्कल निहाय तयारी मराठा समाजाने केलेली आहे आणि सगळ्या गावांना त्या सर्कलच्या ठिकाणी किंवा मोठं गाव असेल तर त्या ठिकाणी आसपासच्या सगळ्या गावांना एकत्र कायम स्वरूपी बसून राहायचं. चार प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात
प्रचंड संख्येने मराठा समाजाने एकत्र येऊन सरकार जागा करण्यासाठी स्कॅन्डल मार्च काढायचे, ते प्रचंड संख्येने असणार आहे. ही दिशा आणि हे शांततेचं आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर म्हणजे हे सरकारला झेपणार नाही आणि 25 तारखेला आपण पुन्हा आंदोलनाची सत्कार करत आहेत. यानंतर माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार प्रभुणे सरांनी करावा अशी विनंती. प्रतिभा काकी, शरदचंद्रजी पवार आणि सौ प्रतिभा काकी पवार यांचा सत्कार संपन्न होतो आहे. यानंतर प्रतापराव पवार यांचा सत्कार प्रभुणे सर करत आहेत. विठ्ठल शेठ मणियार यांचा सत्कार प्रभुणे साहेबांनी करावा अशी विनंती. माननीय श्रीयुत श्रीनिवास अनंतराव पवार हो यानंतर हर्षवर्धन पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार युगेंद्र दादा पवार यांनी करावा अशी विनंती. रमेश आप्पा थोरात यांचा सत्कार किरण दादांनी करावा अशी विनंती. याचबरोबर दत्तात्रय मामा भरणे यांचा सत्कार मंदार शिक्षी यांनी करावा अशी विनंती. आमदार अशोक पवार सुप्रियाताईंचा सत्कार नीलिमाताईंनी करावा अशी विनंती. यानंतर चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं चिंचोली गावच्या सरपंच सौ पुनमताई मदने या आदरणीय साहेबांचा सत्कार करत आहेत. चिंचोली गावच्या सरपंच पूनमताई मदने या ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सत्कार करत आहेत. यानंतर सरपंच पूनमताई मदने दादांचा सत्कार करत आहेत. सुप्रियाताईंचाही सत्कार पूनमताई मदने करत आहेत. कृपया लवकर धन्यवाद. माननीय श्री शिवाजीराव काळे यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी करावा अशी विनंती. शिवाजी
यानंतर विद्या प्रतिष्ठान संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष अशोकजी प्रभुणे सर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी विनंती. नमस्कार. आदरणीय पवार साहेब, सौभाग्यवती प्रतिभा काकी, श्रीमती आशाताई पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, श्री प्रताप पवार, राजेंद्र पवार, सर्व पवार कुटुंबीय आणि व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय व्यक्ती, विद्या प्रतिष्ठान ही संस्था 1972 साली स्थापन झाली. गरीब, होतकरू आणि विशेषतः खेडेगावातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं आणि तेही आंग्ल भाषेतून, अगर इंग्रजी भाषेतून मिळावं अशा उद्देशाने ही संस्था स्थापन झाली. आंग्ल भाषेतून शिक्षण मिळावं याचं कारण असं होतं की पाहिलं तर इथली सर्व मुलं बुद्धीने हुशार आहेत, परंतु केवळ इंग्लिश या भाषेच्या परिचयाअभावी जेवढी संधी त्यांना उपलब्ध व्हायला पाहिजे तेवढी होत नाही असं लक्षात आल्यावरून आदरणीय साहेबांनी आणि त्यावेळच्या बारामतीतल्या अनेक व्यक्तींनी असं ठरवलं की इथं इंग्लिश मीडियमची शाळा सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे 1972 साली 16 ऑक्टोबर या दिवशी या संस्थेची स्थापना झाली आणि पहिलं इंग्लिश मीडियम स्कूल झालं, ज्याचं उद्घाटन बॅरिस्टर रजनी पटेल यांच्या हस्ते झालं. त्यानंतर या शाळेचा किंवा या संस्थेचा वटवृक्ष अक्षरशः केवढा मोठा झाला याची नव्याने सांगायची गरजही नाही. केवळ बारामतीमध्येच ही शाळा सुरू करून भागणार नाही, तर खेडेगावामध्ये सुद्धा ही शाळा सुरू झाली पाहिजे अशा उद्देशाने मग पुढं पिंपळी असेल, सुपा असेल, बोर असेल, आदिवासी भागात तळासरी असेल, इथली बिल्ट असेल, इंदापूरची असेल, अशा अनेक ठिकाणी इंग्लिश मीडियमच्या शाळा या संस्थेने सुरू केल्या. सांगायला आनंद होतो की या सर्व शाळांतून आज 32,000 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. यापैकी 17,000 मुलं असून 15,000 मुली या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि या शाळेतली मुलं अक्षरशः दैदिप्यमान अशी कामगिरी करत आहेत. कित्येक जण परदेशामध्ये अत्यंत मोठमोठ्या नोकऱ्यावर आहेत, कित्येक जण उत्तम प्रकारचे डॉक्टर झालेत, कित्येक जण उत्तम प्रकारचे सर्जन झालेत, काही जण मरीन म्हणजे ह्याच्यामध्ये आहेत. सारांश, या शाळेचं मेरिट, या शाळेचं स्टँडर्ड हे अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं आहे. विद्या प्रतिष्ठान या संस्थेची 298 एकर एकूण जागा आहे आणि या सर्व जागेमध्ये अनेक ठिकाणी शाळा आहेत. विद्या प्रतिष्ठानची होस्टेल्स ही 13 होस्टेल्स असून याच्यामध्ये 3600 विद्यार्थी या होस्टेलमध्ये समाविष्ट होत आहेत किंवा झालेले आहेत. बिल्ट किंवा सिनारमास या ठिकाणी पहिल्यांदा जी शाळा होती किंवा अजूनही आहे, ही शाळा SSC बोर्डाला अफिलिएटेड होती, परंतु सर्व पालकांचा ओढा आजकाल CBSE या बोर्डाकडे आहे आणि CBSE बोर्ड तिथं सुरू करायसाठी तांत्रिक अडचणी अशा येत होत्या की CBSE बोर्डातर्फे असं सांगण्यात आलं की CBSE बोर्ड सुरू करायचं असेल किंवा तुमची शाळा त्याला अफिलिएट करायची असेल तर एक तर तुमची स्वतःची तरी शाळा पाहिजे
किंवा तुमचा भाडेपट्टा हा 30 वर्षाचा पाहिजे, परंतु ती MIDC मुळं ही तांत्रिक अडचण भाडेपट्ट्याची भागवत नव्हती आणि म्हणून साहेबांनी आणि दादांनी ठरवलं की या ठिकाणी आपण स्वतःची इमारत उभी करू. बिल्ट सिनार्मास या लोकांनीही आत्तापर्यंत उत्तमपर्यंत सहकार्य केलं, त्यांची संस्था ही ऋणी आहे. आपण आज बघत आहात ही शाळा इतकं देखणी बांधलेली आहे की यामध्ये विद्यार्थ्यांचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे. मी आपल्याला ग्वाही देतो की ही शाळा जशी हिची इमारत उंचीवर आहे तसंच या शाळेचं स्टँडर्डही अत्यंत उंचीवर असंच राहणार आहे याची पालकांनी जरूर खात्री बाळगावी. विद्याप्रतिष्ठान या संस्थेतर्फे किंवा या संस्थेमार्फत KG पासून PG पर्यंत आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज आहे, आर्किटेक्चर कॉलेज आहे, लॉ कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या अनेक ब्रांचेस आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे अनेक कोर्सेसही प्रताप पवारांच्या साह्याने अगर प्रताप पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यरत आहोत. IBM या संस्थेशी आम्ही टायअप झालेलो आहोत, त्यांचेही खूप कोर्सेस आहेत. मी सर्वांना आवाहन करतो की या कोर्सेससाठी आपल्या मुलांना पाठवावं, कारण या संस्था IBM या कंपनीतर्फे अशी हमी घेण्यात आलेली आहे की हे कोर्सेस जे करतील त्यांना ही कंपनी पुढे नोकरीची 100% शाश्वती देत आहे. त्यामुळं आपण सर्वांनी यासाठी जरूर या कोर्सेससाठी विचार करावा, आपल्या पाल्यांना पाठवावं. आता या शाळेचं नामकरण करायचा आम्ही विचार घेतला आणि हे नामकरण अनंतराव पवार या नावाने व्हावं अशी साहेबांनी आणि दादांनी इच्छा प्रदर्शित केल्यावरनं आम्ही ते नाव ठेवलं. कलाश्वासी अनंतराव पवार हे एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं. उपजत कुशाग्रबुद्धी, हुशार, सोबत दिलदारपणा, उमदेपणा हे त्यांचे गुण होते. हुशार होते हे सांगायला दुसरी काही गरजच नाही आहे. याचं कारण ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते त्याही काळात आणि आजच्याही काळात. फर्ग्युसनला ॲडमिशन असणारा विद्यार्थी हा हुशारच असतो हे निर्विवाद सर्वांनी मान्य केलेलं आहे. परंतु तिथं अशी घटना घडली की एका विद्यार्थ्यांनी काहीतरी विचित्र वर्तन केलं, आळ मात्र तात्यासाहेबांच्यावर घेतला. परंतु आपल्या मित्राचं नाव उघड होऊन द्यायचं नाही हा उमदेपणा त्यांनी मनाशी ठेवून स्वतः प्रिन्सिपॉलशी जी काय त्यांची मतभेद झाले ते त्यांनी स्वीकारले आणि ते चक्क मुंबईला गेले. कलेचं त्यांना आकर्षण होतं, त्यांनी मुंबईत गेल्यावर त्या काळचे सर्वात प्रसिद्ध असे जे प्रोड्युसर होते, आपल्या सर्वांना त्यांचं नाव माहिती असेल, V. शांताराम यांच्याबरोबर आणि अनंत माने यांच्यासमवेत काही काळ कामही केलं किंवा ते त्यांच्या समवेत होते. त्याच्यानंतर ते बारामतीमध्ये म्हणजे काटेवाडीमध्ये आपल्या शेती या व्यवसायामध्ये व्यग्र झाले आणि इथं असताना अत्यंत गोरगरिबांची किंवा गरजू लोकांची सुद्धा ते कामं स्वतः त्याला घेऊन त्याच्या काय अडचणी असतील त्याचं निवारण करत होते. मग त्या सोसायटीच्या अडचणी असोत, कारखान्यातल्या अडचणी असोत, ग्रामपंचायतीच्या अडचणी असोत किंवा अनेक कुठल्या रेव्हेन्यू खात्यातल्या अडचणी असोत, स्वतः हा जातीने जाऊन अशा लोकांच्या ते अडचणी सोडवत असत. वाचनाची प्रचंड अशी त्यांना आवड होती, त्यांची स्वतःची अशी मोठी लायब्ररी होती. उत्कर्ष या लायब्ररीतून पुण्याच्या ते पुस्तकं स्वतः विकत घेऊन वाचत असत. एकूणच काव्यशास्त्र विनोदेनं कालोगच्छती धीमताम असं जे म्हटलं जातं असं त्यांचं आयुष्य होतं. अशा बहुआयामी व्यक्तीचं नाव या शाळेला द्यावं अशी आम्हा सर्वांची इच्छा होती, त्याप्रमाणे दिलेली आहे. एवढं बोलून मी आपलं प्रास्ताविक पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद प्रभुणे साहेब. यानंतर
ज्या आनंदराव पवारांचं नाव आपण या इंग्लिश मीडियम स्कूलला दिलेलं आहे त्यांच्या कार्याचा परिचय आपणा सर्वांस व्हावा यासाठी त्यांच्यावरील लघुपट या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे। स्वर्गीय आनंदराव पवार यांच्या कार्याचा परिचय ज्या लघुपटांमधून होणार आहे तो लघुपट या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे। 1972 साली बारामती आणि परिसरातील गोरगरिबांच्या कुटुंबातील मुलांचं जीवन शिक्षणापासून वंचित राहू नये हा उद्देश लक्षात ठेवून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी काही सहकाऱ्यांना एकत्र घेऊन विद्या प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली। हळूहळू संस्थेचा विस्तार झाला आणि शहरातच नव्हे तर अगदी खेडोपाडीही शाळा आणि कॉलेज अशा अनेक शैक्षणिक संस्था उभारत आज बारामतीचे विद्या प्रतिष्ठान हे नाव जागतिक पातळीवर विद्यानगरी म्हणून ओळखलं जात आहे। तसं पाहायला गेलं तर भिगवण सारख्या ग्रामीण भागातही अशी अत्याधुनिक शैक्षणिक दर्जा असलेली शाळा असणं गरजेचं होतं। म्हणूनच संस्थेच्या ट्रस्टींनी भिगवण आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांना उत्तमोत्तम शिक्षण मिळावं या उद्देशाने एक इंग्लिश मीडियम स्कूल स्थापन करण्याचा निर्णय घेतला। ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल असं मुलांना सांगणारे वाचनाचा छंद जोपासत इतरांनाही वाचनाचा छंद लावणारे मुलांवर भरभरून प्रेम करणारे कुठलाही दुजाभाव न ठेवणारे गोरगरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं यासाठी झटणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कट्टर देशभक्त असे व्यक्तिमत्व असलेले अनंतराव गोविंदराव पवार यांचे नाव या भिगवण मधील शाळेला देण्याचे संस्थेच्या सर्व ट्रस्टींनी एकत्रित ठरवले आहे। माझे वडील बंधू म्हणजे आनंदराव पवार ज्यांना मी तात्यासाहेब म्हणत असो माझ्याशी ते एक अतिशय बुद्धिमान प्रसंगदान असलेले आणि हजरजबाबी ही त्यांची वैशिष्ट्य होती। त्याचा स्वभाव उदारही होता आणि प्रेमळही होता। त्यांच्या ती विनोद करायची स्टाईल त्यांची बोलायची स्टाईल आणि सगळी प्रचंड माहिती असल्यामुळे सतत माहितीपूर्ण बोलत राहायचं अशा ह्या सगळ्याच्या त्यांच्या लकबी होत्या आणि मनापासून प्रेम करण्याची सगळ्यांवर त्यांची जी वृत्ती होती ती मला आजही विसरता येत नाही। मुलांबरोबर खेळायचं कसं मुलांबरोबर त्यांना वागायचं कसं त्यांची गप्पाचेष्टी करायचं कशा हे त्यांचे जन्मजात गुण होते म्हणजे अभिजीवर त्यांनी खूप प्रेम केलं। आणि मुलगी सुश्री आहे ती अतिशय लहान होती त्यांच्या जवळ अतिशय होते आणि ते तिला घेऊन दिवसभर बाहेर जायचे कुठल्याही दुकानात जाऊन काही खरेदी करायची असेल ती सांगेल ती खरेदी करायची तिच्यावर भयंकर त्यांचं प्रेम होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते घरात अत्यंत खेळीमेळीचं वातावरण ठेवायचे। त्या काळामध्ये वडिलांची प्रतिमा म्हणजे थोडेसे कडक किंवा वडिलांशी तेवढं बोललं जायचं नाही माझ्या मैत्रिणींचं जे मी पाहिजे ते पण माझे वडील त्याला अपवाद होते आणि माझ्या मैत्रिणींनाही खूप आश्चर्य वाटायचं इतकं कसं काय हसत खेळत आनंदाने त्यांच्याशी ते अतिशय मायाने वागायचे आणि खूप हसवायचे त्यांना। बाकी मग आम्हाला पोहायला न्यायचं शिकवायचं पोहायला म्हणजे सायकल कुठं शिकवू काय जसं एखाद्या झाडाला पानं येतात आणि ती पानं सगळी एकाच आकाराची नसतात वेगवेगळ्या आकारात तसे हे आम्ही जे 11 भावंड आहेत हे प्रत्येकाचं वैशिष्ट्य हे वेगवेगळे आणि प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात स्वयंभू आहे पण हा जो भाऊ होता आमचा हा सर्वात म्हणजे 11 जणांमधला जो अत्यंत बुद्धिमान अत्यंत हरहुन्नरी कुठल्या त्याच्यामध्ये कला नाही असं नाही त्यांचं आम्हा लोकांचं भयंकर प्रेम होतं या सगळ्या गोष्टीत त्यांचं लक्ष होतं गावाच्या आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांची व्यक्तिगत सहजता होता वीरचा फजिहार मोठा होता असंख्य गुण त्यांच्यामध्ये होता आणखी एक उत्तम शेतकरी होता आधुनिक शेती ते करायचे आणि इतरांनाही मदत करायचे शेतीची आणि त्यांना माहिती होती दुग्धपालन आणि त्याकरता जनावरांची योग्य ती निगा राखणं अंड्याकरता पोल्ट्री फार्म शेतीची सगळी कामं करणारा अतिशय धाडसी व्यक्तिमत्व
सगळ्यांना मदत करणारं अशा पद्धतीनं त्यांचा स्वभाव. कधी कुठल्या जाती धर्मामध्ये भेदभाव करायचा नाही. गरीब श्रीमंत असं त्यांच्या डिक्शनरीमध्ये नव्हतंच. कुठंही जी गोष्ट करायची ती दिलदारपणे करायची, त्याच्यामध्ये मनापासून करायची, ही आपली स्वतःची मुलं आहेत हे समजून करायचं. आमच्या भावाची मुलं, बहिणींची मुलं कोंबायचा गाडीत आणि मग फटाके आणायला जायचं. ते मुलांचा आनंदाचा क्षण असायचा तो. मग ते पोतभर ते फटाके आणून मग ते दर दिवशी वाटायचे, दिवाळीचे 4 दिवस. आणि खरं तर दर दिवाळीला आम्ही एवढं सगळेजण जमतो, पण आम्ही तास्सेमची आठवण काढल्याशिवाय एकही दिवाळी आमची अजूनही जात नाही. दिवाळी म्हणजे आम्हाला सगळ्यांना एक पर्वणीच असायची. फटाके वाटणं, त्याच्यामध्ये फराळाचं जेवण, सगळ्यांनी एकत्र राहणं, सगळ्यांनी एकत्र खेळ खेळणं, अशा खूप काही गोष्टी त्यांच्या त्या कारकिर्दीमध्ये आम्हाला पाहायला मिळायच्या. आणि केवळ आमच्या मुलांना नाही तर आमच्याकडे मजूर राहत काठीच्या वडीला बाजूला, त्या मजुरांच्या मुलांनाही तो बोलवायचा आणि त्यांनाही वाटायचं. म्हणजे भेदभाव असं नव्हतं, तो अत्यंत भावनाप्रधान, अत्यंत प्रेमळ आणि माणूस म्हणून फार थोर होता तो. म्हणजे मी असं म्हणेन की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंब प्रमुख कसा असावा, सगळ्यांशी कसा वागणारा असावा, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तात्यासाहेब होते. हे सगळ्या सर्व मुलांना कधी सखत चुलत असं कधीच केलेलं नाही. नेहमी हसत खेळत वातावरण असायचं. मला अजून एक गोष्ट आठवते की आपल्या घराच्या समोरच्या ग्राउंडवर नेहमी कुणाचं ना कुणाचं तरी लग्न असायचं. तर गरिबांची लग्न पण ते खूप करून द्यायचे स्वतःच्या खर्चाने. आमच्या आजूबाजूच्या मुलांना शिक्षणाचा खर्च ते करायचे. त्यातले बरीच मुलं शिकून फार पुढं मोठी पण झाली. एवढी कडक भूमिका घ्यायची. मला आठवत आहे एक मुलगा होता, त्याचे वडील मेंढरं राखायचे आमच्याकडं, पण तो हुशार होता. त्यांना त्यांच्यातला स्पार्क लक्षात आलेला होता आणि मग त्यांनी त्याला दम देऊन शिकायला लावलं. तो नंतर इंजिनियर झाला, आता रिटायर झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं पुढचं आयुष्य गेलं. मला आठवतं की भारत चीन युद्ध झालं होतं, मी तेव्हा शाळेत होतो, बालक मंदिरला होतो, आणि तेव्हा शाळेने बारामतीच्या तर्फे एक रणगाडा द्यायचा असं बारामतीकरांनी ठरवलं होतं चीन युद्धामध्ये भारतासाठी. त्याच्यामध्ये अख्ख्या शाळेमध्ये आमच्या सगळ्यात जास्त वर्गणी देणारा मी होतो का, याचं मला तेव्हा खूप कौतुक वाटलं होतं. की ते म्हणले किती वर्गणी द्यायची, म्हणलं तुम्ही काय द्यायची ते द्या. जेव्हा मी ती वर्गणी, मला त्या पैशाची तेव्हा माहिती नव्हती याच्या काय व्हॅल्यू आहे, पण मी जेव्हा शिक्षकांना दिली त्याला, मला ते म्हणाले अरे एवढे कसे काय आणले, म्हणलं मला माहीत नाही माझ्या वडिलांनी मला दिले. मला इतकं ते कौतुक वाटलं कारण शाळेने मला पाठ चोपटली की तू सगळ्यात जास्त वर्गणी दिली. तर त्यांना नेहमी देशासाठी करणं त्यांना खूप आवडायचं की आपण काहीतरी देशासाठी केलं पाहिजे. मला प्रचंड वाचनाची आवड होती. दर दिवाळीत जेवढे असतील ते सगळे दिवाळी अंक आणायचा आणि पुस्तकं, खूप पुस्तकं, जेवढी पुस्तकं पब्लिश होतील ना तेवढी ती घरात आणून टाकायचं आणि आम्ही सगळेजणं वाचायचो. दिवाळीत सगळे आम्ही सुट्टीत वाचायचो, सगळे अंक सगळ्यांच्या अंक हातात असायची. तिथं असं काही हे नसायचं की पुस्तक आपल्यापुरते आणले, म्हणजे किती म्हणजे ते दुकानात जायचं 25-30 काय असतील ना सगळं गठ्ठा आणायचा. लेटेस्ट म्हणजे अगदी नवीनात नवीन पुस्तक त्याच्याकडे असायचं, हा त्याला नाद होता, स्वतः वाचायचा खूप. त्यामुळे त्याची प्रतिभा जी म्हणतो आपण संभाषण कौशल्य, ही त्याच्याकडे अतिशय उत्तम असल्यामुळे जाईल तिथं प्रिय व्हायचं सगळ्यांच्या मध्ये. शेवटी सगळ्यांच्या प्रयत्नातनं आता जिथं आज आपण पाहताय कार्यक्रमामध्ये ती जागा मिळाली. काम थोडं जिकिरीचं होतं, कठीण होतं, कारण संपूर्ण तो डोंगराचा भाग होता. प्लॅनिंग करताना फार विचारपूर्वक प्लॅनिंग करायचं होतं. बरं, कुठंही इमारत बांधायची म्हटलं तर मला तिथं रस्ते चांगले लागतात, मला तिथं लँडस्केपिंग लागतं, मला तिथं मुलांना मुलींना खेळायला ग्राउंड उत्तम लागतं. जी काही सुविधा आहे ती अतिशय उत्तम पद्धतीची असली पाहिजे. त्याच्यात कुठली त्रुटी राहता कामा नये हा कटाक्षाने माझा प्रयत्न असतो. कारण कुठलीही गोष्ट करायची तर उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून ते
इमारत किंवा जो सगळा परिसर डेव्हलप करायचा असा कटाक्षरी प्रयत्न आम्हा लोकांचा असतो आणि त्यालाच डोळ्यासमोर ठेवून आज आता ह्या सोलापूर पुणे रोडने जात असताना अतिशय दिमागदार अशा प्रकारची वास्तू आज आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. अतिशय आनंद आहे की ही शैक्षणिक संस्था 50 वर्षापूर्वी ही स्थापन केली, जिचं नाव विद्यापीठस्थान, आणि त्या संस्थेच्या वतीनं आज निर्गांच्या जवळ एक अतिशय उत्तम इंग्लिश माध्यमाची आणि शाळा त्या ठिकाणी काढलेली आहे आणि त्या शाळेला आज अनंतराव फवार विद्यालय असं नाव त्या ठिकाणी द्यायचा निर्णय विद्यापीठस्थानची जी आमची समिती आहे त्यांनी एक वर्षाने घेतलं, त्याचा मला अतिशय मनापासूनचा आनंद आहे. माझी खात्री आहे की जी ज्या शाळेला त्यांचं नाव देत आहेत त्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांना तत्वसायांचं जो जीवनाकरता दृष्टिकोन होता, वेगवेगळ्या क्षेत्राचा अभ्यास होता, ईद विषयाचं वाचन होतं, शेतीच्या संबंधीची आस्था होती आणि माणसं जोडण्याच्या संबंधीची कला होती, त्याचे गुण तिथल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आले तर ते विद्यार्थी निश्चितपणाने जीवनामध्ये यशस्वी होती याची मला खात्री आहे. मला आनंद आहे की आज या शाळेचं उद्घाटन या ठिकाणी होतं आहे आणि माझी खात्री आहे की हे नावाजलेली शाळा या भागाची राहू शकते. धन्यवाद सर. स्वर्गीय अनंतराव पवार यांच्या कार्याचा परिचय या लघुपटाच्या माध्यमातून आपल्याला झालेला आहे. यानंतर काही महत्त्वाचे सत्कार या ठिकाणी होणार आहे. माननीय श्री तुकाराम खुटाळे उर्फ नाना खुटाळे यांचा सत्कार माननीय अजितदादा पवार यांनी करावा अशी विनंती. माननीय श्री तुकाराम खुटाळे ज्यांनी या शाळेसाठी ही जमीन उपलब्ध करून दिली, या जमिनीचे जे मालक आहेत, खरं तर शिक्षण संस्थेसाठी जमीन देणारा हा जो माणूस आहे हा अतिशय सौंदर्यसंपन्न आणि त्यागी वृत्तीचा असतो आणि हे मोठं काम माननीय तुकाराम खुटाळे व सौ खुटाळे यांनी केलेलं आहे. विद्याप्रतिष्ठान आपल्याविषयीचं ऋण या सत्काराच्या माध्यमातून व्यक्त करीत आहे. यानंतर श्रीकांत अनपट या इमारतीचे आर्किटेक्ट इंजिनियर माननीय श्रीकांत अनपट यांचा सत्कार माननीय अजितदादांनी करावा अशी विनंती. ही जी भव्य इमारत आपण या ठिकाणी बघतो आहोत, या इमारतीचं आर्किटेक्ट इंजिनिअरिंगचं काम ज्यांनी केलेलं आहे ते श्रीकांत अनपट यांचा सत्कार अजितदादा पवार पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन करत आहेत. यानंतर माननीय श्री उद्धवराव गावडे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ज्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये ही इमारत या ठिकाणी बांधून पूर्ण केलेली आहे, त्यांचा सत्कार अजितदादांनी करावा अशी विनंती. स्मृतिचिन्ह
यशवंतराव पवार चेअरमन शरयू उद्योग समूह यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय साहेब, दादा, प्रताप काका, सुप्रिया, काकी, आई, सुमती काकी पण आल्यात. मी माझ्या वडिलांनी प्रथम म्हणजे मी विद्या प्रतिष्ठानचा आभारी आहे की त्यांनी माझ्या वडिलांचं म्हणजे तात्यासाहेबांचं नाव ह्या सुंदर वास्तूला दिलं. आणि मला मला वाटतं की आपल्या लोकांना फार कमी माहिती असेल तात्यासाहेब पवारांबद्दल, तर त्यांच्याबद्दल थोडं मी त्यांचा जेव्हा ते जेव्हा गेले तेव्हा मी 15 वर्षाचा होतो, त्यामुळं मला जे काही थोडंफार त्यांच्या आठवणी आहेत त्या मी सांगायचा प्रयत्न करतो. मला आठवतं हा 50-55 वर्षापूर्वीचा काळ आहे, त्याच्यामुळं बऱ्याच मुलांना किंवा लोकांना माहिती नसेल, पण त्या काळामध्ये जरा जातीभेद होता, पण तात्यासाहेबांचा त्याला नेहमी विरोध असायचा. आमच्या गावामध्ये एका ठराविक समाजाला घरात घेतलं नाही जायचं, त्यांना पाणीसुद्धा वेगळ्या ह्याच्यामध्ये दिलं जायचं. पण ते सगळं मोडून काढायसाठी आमच्या घरामध्ये कला शेलार म्हणून जे स्वयंपाक करणारी बाई होती तिच्या आजचा सगळ्या गावाला खावं लागायचं, चहा प्यावा लागायचा. आणि ते तात्यासाहेबांचा जरा वजन होतं त्या भागामध्ये, त्याच्यामुळं कोणी नाही म्हणायचं नाही, तर ते मोडून काढायसाठी त्यांनी ते केलं असावं. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या वस्तीवर सर्व समाजाचे लोक एकत्र राहायचे, म्हणजे त्याच्यामध्ये बागडी समाज होता, रामशी होते, त्यानंतर न्हावी समाज होता, शेलार समाज होता, असे वेगवेगळ्या समाजाचे लोक वस्तीवर राहायचे. आणि लहान मुलांचं त्यांना भयंकर प्रेम होतं. आमच्या गावामध्ये एक बाप्पू भिसे म्हणून एक माणूस होता, तो यायचा आमच्याकडं. तो एकदा त्याच्या छोट्या मुलाला घेऊन आमच्या घरी आला होता. तो असायला 1-2-3 वर्षाचा मुलगा असेल. त्याला तात्यासाहेबांनी 50 पैसे दिले. आता त्याला 50 पैसे म्हणतात, त्या काळात त्याला 8 आणे म्हणायचे, तेव्हा आणायची पद्धत होती. तो मुलगा ते 50 पैसे घेऊन गावभर 4-5 दिवस फिरत होता, त्याच्यामुळं अख्ख्या गावांनी त्याचं नाव 8 आण्या ठेवलं. आणि आज पण आमचं गाव त्याला 8 आणे म्हणूनच ओळखतं, असं आमच्या वडिलांचं एक व्यक्तिमत्व होतं. दुसरं मला आठवतं, मी आणि माझा भाऊ रणजित आमच्या दोघांचं नाव त्यांना बदलायचं होतं, तर माझं नाव त्यांनी बाप्पू ठेवलं आणि रणजितचं त्यांनी अण्णा ठेवलं. तर मला बाप्पू म्हणायला लागले, पण रणजितला काही कोणी अण्णा म्हणत नव्हतं, मग त्याला काय केलं पाहिजे. तर त्यांनी आमच्या रणजितच्याकडे एक जिजा म्हणून दूधवाला होता, धारा काढायचा, त्याला शाळेच्या मधल्या सुट्टीत शाळेत पाठवलं आणि रणजित शाळेमध्ये खेळत होता. तो जिजा रणजितला बघून त्याच्या मागं अण्णा अण्णा मी जिजा आलो त्याच्या मागं पळत होतं. आणि रणजित लपत होता इकडं तिकडे की हा कुणाला कळू नये म्हणून. पण शेवटी सगळ्या शाळेला कळालं की रणजितला पण अण्णा म्हणतात, आणि तेव्हापासून मग त्याचं पण नाव अण्णा पडलं. मला अजून ते खरं माझे वडील म्हणजे एक चालतं बोलतं कोर्ट होतं. पूर्वीच्या काळामध्ये बरेचसे निर्णय गावातली कोणीतरी एक व्यक्तीच घ्यायची, त्याच्यामुळं कोर्ट कचेरीचा खर्च काय व्हायचा नाही. तर बाजूलाच आमच्या एका नवरा बायकोचं भांडण झालं, त्या नवऱ्यानी बायकोला घरी पाठवलं. आणि त्या काळामध्ये बायको म्हणजे मुली घरी आली तर बऱ्यापैकी वडील म्हणायचे की नाही तू तुझ्या नवऱ्याकडे परत जा. गरीब बाई होती, तर ती तात्यासाहेबांकडे आली तक्रार घेऊन. तर तात्यासाहेबांनी सांगितलं कुठं आहे तुझं शेत, इथं इथं आहे. तर ती गेली तर तिथं नवरा काही देत नाही म्हणल्यावर तेव्हा नेमका गव्हाचा सीझन होता, तर गहू काढायला तात्यासाहेबांनी बाहेरून माणसं आणली आणि तो गहू सगळा काढला. ते काढत असताना त्याच्या 2 वाटण्या केल्या, त्या नवऱ्याला अर्धा वाटणी दिली, अर्धी वाटणी त्या बाईला दिली. त्यांचं म्हणणं होतं गहू लावताना ती होती, गव्हाची खुरपण करायला ती होती, त्याला खतपाणी तिनं घातलं आणि आता तू तिला तिचा हिस्सा देत नाही. तेव्हासुद्धा रणजित तिचा साक्षीदार होता, कारण रणजितनी लांब तो 10-12 वर्षाचा असेल, त्यांनी बघितलं लांबून की तिथं काहीतरी चाललं आहे म्हणून. तर त्याला वाटलं त्याच्या काकांना कोणी मारतंय का काय म्हणून तो एक काठी मागं लपून उभा होता तिथं, की जर त्यांना मदत लागली तर आपण करावी. या आणि अजून एक गावामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती होती, मी नाव घेत नाही कारण त्यांचे संबंधित प्रेक्षकात बसलेली मी बघितलेलं आहे,
त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटू नये म्हणून सांगतो की गावामध्ये गावची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये तात्यासाहेब होते आणि सगळे गावकरी होते. काही लोक खाली बसले होते. चहा आला. चहा आल्यावर ते खाली बसलेले लोक उठून बाहेर जायला लागले. तात्यासाहेबांनी विचारले, का रे तुम्ही बाहेर का चालला, चहा घेऊन जा. ते म्हणाले, आमच्या कपबशा बाहेर ठेवलेल्या असतात, त्या आम्हाला घेऊन यावं लागेल आणि मग आम्हाला चहा मिळेल. तात्यासाहेबांना त्याचं ते म्हणले, ठीक आहे कपबशा घेऊन या. ते कपबशा आत आणल्यावर त्या गावातल्या व्यक्तीच्याच भिंतीवर त्यांनी ते सगळे कप फोडले आणि त्यांनी सांगितलं, ज्या कपातून तुम्ही मला चहा देताय त्याच कपातून ह्या लोकांना पण तुम्ही चहा दिला पाहिजे. आणि त्या दिवशी काटेवडीतली ती पद्धत बंद झाली. अजून एक मला प्रसंग आठवतो. त्यांचे एक मित्र होते, त्यांचं नाव मी सांगतो, बाप्पू काटे म्हणून, राजाराम बापू. तर राजाराम बापू हे त्यांच्या आत्याचं नेहमी ऐकायचे. आमच्या काटेवडीकरांना माहिती आहे, सगळं त्यांच्या आत्याचं चालायचं. आणि तासेमची इच्छा होती की तू एवढ्या मोठे बागायतदार आहात, एवढी तुमची शेती आहे, एकुलता एक मुलगा आहे, तर तुमचे निर्णय तुम्हीच घेतले पाहिजे, तुम्ही सारखं आत्याला का विचारता. म्हणून ते त्यांना सारखे म्हणायचे की तुम्ही निर्णय घ्या. ते एकदा बाप्पू रानामध्ये होते आणि आत्याचा त्यांना निरोप आला की घरी बोलवलं आहे म्हणून. ते घरी गेले तर आत्यांनी सांगितलं, बाप्पू तुम्हाला तुला मुलगा झाला आहे, काटेवळीला साखर वाट म्हणले. तर बापूंनी साखर घेतली आणि सगळ्या गावाला वाटली वाटली. आणि मग बापू घरी आले परत तर ह्या खोलीतून त्या खोलीत. तर आत्या म्हणले, आता जा शेतामध्ये, आता कशाला फिरतो इथं. तर बापू म्हणले, नाही मला मंडळीच्या गावाला जायचं आहे. ते म्हणले, आता कशाला जायचं आहे. नाही म्हणले, सगळ्या गावाला सांगितलं मला मुलगा झाला, पण तिला नाही सांगितलं की मला मुलगा झाला आहे म्हणून. म्हणजे अतिशय विनोदी स्वभाव होता त्यांचा. आणि असे हे तात्यासाहेब फार वयाच्या 45व्या वर्षी मला वाटतं त्यांचं निधन झालं. आणि त्यांच्या नावाने ही शाळा सुरू झालेली आहे. त्यांचा स्वभाव अतिशय चांगला होता. मुलांवर त्यांचं अतिशय प्रेम होतं. मोठ्यांबरोबर तसेच असायचे. गावामध्ये त्यांचं चांगलं लोकांशी संबंध होता. आणि ही शाळासुद्धा अशीच प्रगती करो. आणि पुन्हा मी सगळ्यांचं आभार मानतो की आपण अनंतराव पवार हे नाव ह्या वास्तूला दिलं, त्याच्याबद्दल मी पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीनिवास बापू. आपण तात्यांच्या अतिशय हृदयंगम अशा आठवणी या सभागृहाबरोबर शेअर केलेल्या आहेत. यानंतर माननीय सौ सुप्रियाताई सुळे, आपण या सभागृहास संबोधित करावं अशी विनंती. नमस्कार. अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल चिंचोली तालुका दौंड याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आशा काकी, आदरणीय पवारसाहेब, दादा सुनेत्रा वहिनी, राजूदादा वहिनी, श्रीनिवासदादा वहिनी, रणजितदादा वहिनी, जयंत पवार काकी, क्षमा माझ्या सगळ्या भगिनी, माझे सगळ्यात लाडके काका प्रताप पवार, श्री अशोक पवार, दत्ता मामा भरणे, माननीय हर्षवर्धन पाटील, युगेंद्र पवार, नीलिमाताई गुजर, किरण गुजर, शंकरराव मगर, डॉक्टर राजीव शाह, मंदार सिक्षी, पूनमताई मदने, गजानन गणोरे, संस्थेचे सगळे शिक्षक, उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, आज विद्या प्रतिष्ठानला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि एक छोटंसं रोपटं म्हणून याची सुरुवात 5 दशकापूर्वी सुरू झाली. आणि काही कुटुंबांचा उल्लेख हा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. या 50 वर्षाच्या या प्रवासामध्ये विनोद कुमार गुजर, खुशचंद छाजेड, शरद वाडकर, धोंडीबा सातव, घुले कुटुंब, कमलाकर ढवाण पाटील, हरिभाऊ देशपांडे, डॉक्टर एम आर शाह, उंडे फॅमिली, मोता फॅमिली, आप्पासाहेब शाह फॅमिली, श्रीकांत सिक्षी, विठ्ठल मणयार, सतीश मगर, अशा असंख्य लोकांनी गेल्या 5 दशकात ही संस्था उभं करण्यासाठी जे योगदान दिलं आहे त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. कारण बारामती लोकसभा मतदारसंघात 3 संस्थांमध्ये अतिशय चांगलं शिक्षण दिलं जातं.
पहिली म्हणजे रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षक मंडळ आणि विद्या प्रतिष्ठान. आणि आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की या देशामध्ये सगळ्यात हाय परफॉर्मिंग आणि सोशल ॲम्युनिटीज ज्याच्यात शिक्षण आरोग्यसेवा असतील त्याच्यात ह्या देशातले 5 जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यापैकी 12 लोकसभा मतदारसंघ त्या 5 आहे. आणि याच्यात गेल्या 5 अशा असंख्य लोकांनी जी कामं केली त्याच्यामुळे आज ह्या मतदारसंघाची एक वेगळी ओळख, आन बान आणि शान ही महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे. आज हे संस्था बघताना असंख्य शिक्षक इथे आलेले आहेत. शाळा वास्तू ही महत्त्वाची असतेच, पण शिक्षण आणि त्याचा केंद्रबिंदू ही शिकता शिक्षक असतो. मला दादा अनेक वेळा रागवतात, हे उदाहरण देते मी तेव्हा, कारण दुसऱ्यांच्या मुलांचं बोलण्यापेक्षा स्वतःच्याच मुलांचं बोललेलं नेहमी सेफ असतं, कोणालाच वाईट वाटत नाही. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझ्या मुलीला गणित खूप चांगलं जमतं आणि माझ्या मुलाला खरंच गणित येत नाही. माझ्या मुलीला जर 95, 96, 97 मार्क गणितात पडले तर ती विचारते 3 कुठे गेले, आणि विजयला 35 पडले तर आम्ही म्हणलं देव पावला, गाडी पुढच्या गाडीत गेली. ह्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची एक इंटरेस्ट असतो, इच्छा असते. आणि तू आम्ही मी 2 मुलांची आई आहे आणि माझ्या आयुष्यात एवढा मोठा कॉन्ट्रास्ट आहे 2 मुलांना शिकवण्यात. इथे बसलेल्या प्रत्येक शिक्षकाला 40 वेगळ्या बॅकग्राऊंडची वेगळ्या ॲप्टिट्यूडच्या मुलांना तुम्ही शिकवता ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. आमची पोटची पोरं जेव्हा कमी मार्क जास्त मार्क पडतात तेव्हा आम्हाला असं वाटतं काय आहे डोकेदुखी. इथे आमच्या सुमती काकी बसल्या आहेत, त्यांचा अभ्यास मी लहानपणापासून पाहिला आहे. आणि आमचे बंधू जयंत दादा ते आईला चिकटून बसायचे आणि शमी आमची बिचारी शमाताई लांब बसायची आणि तो अभ्यासाचा पूर्ण कार्यक्रमच असायचा आणि त्याच्यात चिमटे असायचं. त्या काळामध्ये काही पोलीस स्टेशनला आई वडील जायचे नाहीत रागवले आई वडील म्हणून, त्याच्यात पट्टी असायची आणि काकी पट्टी घेऊन अभ्यास करायच्या आणि मी आपलं लांबूनच बघायचे कारण का मला हिंमतच व्हायची नाही, कारण का आपल्याला पट्टी मिळेल का चिमटा माहिती नाही. पण तो एक वेगळं कल्चर होतं त्या काळात, ह्या गोष्टी शिकवल्या जायच्या. तंत्रज्ञान नव्हतं, कम्प्युटर नव्हते, पण सगळं आई आणि आपली शिक्षक हेच त्याचा केंद्र बनतो. आणि आज ही कितीही यंत्रणा आली, माझ्या मुलांमध्ये त्यांना शिक्षणामध्ये जेव्हा इंटरेस्ट आला, म्हणजे माझ्या मुलाला कमी मार्क जरी गणितात पडले असतील तर 10वीमध्ये त्याला मिस शाह नावाची शिक्षक आली आणि 35 करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते कुठल्या तंत्रज्ञानाने केलं नाही, त्या शिक्षिकेने केलं. त्याच्यामुळे शिक्षक हा कुठल्याही संस्थेचा केंद्रबिंदू असतो आणि हे शिक्षकांचं काम हे विद्या प्रतिष्ठानमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. इथे सुनेत्रा वहिनी असतील, शारदानगरला नंदा वहिनी असतील, या सगळ्या आमच्या घरातल्या महिला भगिनी या जातीने लक्ष घालून संस्था कशी चालली पाहिजे, तर त्या संस्थेला एक कुटुंब म्हणून हे बघितलं जातं, ते काय एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन नसतं. त्याच्यामुळे हा सगळा जो पवारांचा गोतावळा आहे तो आज इथे जमलेला आहे, ह्याच्या हा एक माझ्यासाठी एक खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. श्रीनिवासदादाच्या भाषणात अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. श्रीनिवासदादा, अजितदादा, रजवक्का, नीताताई, मी, आम्ही 5 बारामतीच्या बंगल्यात लहानपणी एकत्र राहायचो. मी 2 असताना मुंबईला शिकायला गेले. आधी मी बारामतीलाच राहत होते अमराईच्या बंगल्यात, आणि अमराईतल्या बंगल्याच्या आठवणी मला वाटतं पवार कुटुंबाला खूप आहेत. निमाताई आणि प्रफुलक्का यायच्या जीपमधून, माझ्या अशा पुसट आठवणी आहेत त्यांच्याबद्दल, पण त्या काय फार बोलायच्या नाहीत. आम्हीच दंगा घालायचो सगळा. आणि मला असं वाटतं तातसाहेब काका, त्यांना स्वतःला 4 मुलं होती पण त्यांचं 5 मी मूल होते, कारण माझे जेवढे माझ्या आई वडिलांनी लाड केले नाहीत तेवढे तातसाहेब काकांनी माझे लाड केलेले आहेत. आणि त्याची अनेक उदाहरणं आहेत, म्हणजे मोठा फॅमिलीतलं कोणी इथे आलं आहे का नाही मला माहिती नाही, आहेत. मोठा फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त शॉपिंग पवारांच्या मुलात कुठली केलं असेल तर ते सुप्रिया पवारनी केलं, सुप्रिया सुळेनी नाही. कारण माझ्या लहानपणी ज्या फटाक्याचा उल्लेख त्या फिल्ममध्ये केला, फटाके असतील, आता माझ्या मतदार सगळ्यांना ही गोष्ट खरी आहे, लपलेली नाही आहे, 15 तुम्ही मला जवळून पाहताय, माझ्या गाडीमध्ये नेहमी डायट कोक असतो. तो सगळ्या माझ्या मतदारांना माहिती आहे मला ही एक वाईट सवय आहे. त्याची सगळी स्टोरी कुठे सुरू झाली तर ती तातसाहेब काकांची आहे. तेव्हा डायट कोक नव्हता, तेव्हा कोको कोला होता. आणि पवारांच्या घरात
कोको कोलाच्या क्रेट जर कुणासाठी आले असतील तर त्या फक्त माझ्यासाठी पहिल्यांदा आल्या आणि त्या तात्यासाहेब काकांनी आणलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या आयुष्यातलं कोकचं जे नातं आहे, क्षमा मावशी माझ्याकडे डोळे वाटारून बघत आहेत की ही वाईट सवय कशी यायला लागली. पण आमचे सगळ्या सुट्ट्या असतील, शमी आणि मी वयाने जवळ दोनच वर्षाचं आमच्यात अंतर आहे, प्रत्येक सुट्टीला एस टीनी कामाला काकी बसून द्यायच्या, सुमती काकी. आणि शमी आणि मी दर 2 महिने, आम्ही कधी परदेशी सुट्टीला गेलो नाही, आम्ही फक्त काट्याच्या वाडीला सुट्टीला यायचो. आणि आमचा सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यात आवडता मेन्यू कुठला होता तो आशा काकींचे मलिद्याचे लाडू. मला नाही वाटत जगात कोणीही तसे मलिद्याचे लाडू आजही करू शकतं. आमच्या वहिनी प्रयत्न करतात पण त्यांना काही जमत नाही ते. पण ह्या सगळ्या जुन्या आठवणी, ह्या आमचं लहानपण आणि माझं भाग्य की आमच्या लहानपणी ना आयपॅड होता, ना टेक्नॉलॉजी होती, ना टी व्ही होता. त्याच्यामुळे एकामेकाबरोबर पत्ते खेळणे, पत्ते, भेंड्या आणि तातसाहेब काकांनी केलेले आमचे लाड हे सगळे या काळात होते. आणि एक आणखीन एक तातसाहेब काकांचे 2 आठवणी मी सांगून माझं भाषण संपवणार आहे. आज माझ्या सगळ्यात मोठ्या काकी नाही आहेत, मी त्यांनाही आई म्हणायची आणि माझ्या आईलाही आई म्हणायची. आणि मी जेव्हा शाळेत जायची तेव्हा लोक म्हणायचे, ए तुला 2 आई कशा आहेत? मी म्हणायची ती माझी मोठी आई आणि ही माझी छोटी आई आहे. ती म्हणायचे नाही नाही आई एकच असते. मग मी घरी येऊन म्हणायची सगळ्यांना एकच आई आहे, मला 2 आई आहे असं कसं? पण माझ्या मोठ्या काकी रजनी इंदुलकरांच्या आई त्या आणि माझी आई जेव्हा स्वयंपाकघरात असायच्या, तातसाहेब काकांची मोटरसायकल आली की त्यांना माहिती असायचं की मी 1 किंवा 6 वर्षाची होते, तेव्हा तातसाहेब काका कुणालाही विचारायचे नाही. तो काल वेगळा होता, कुंती आहे तुझ्यासाठी आहे, की आम्हाला कोणीही विचारायचं म्हणजे माझ्या आईला विचारायचं नाही की सुप्रियाला घेऊन जाऊ का नको जाऊ का काय. तातसाहेब काका मला त्यांच्या, मी 1-6 वर्षाची होते, त्यांच्या मोटरसायकलवर विना हेल्मेटचं मला काठेच्या वाडीला घेऊन जायचे. परत किती वाजता येणार माहिती नाही, काय खाल्लं की नाही माहिती नाही. आणि सकाळी घेऊन जायचे आणि त्यांचं समाधान झाल्यावर संध्याकाळी ते घेऊन यायचे. माझ्या आईला माहितीही नसायचं की माझं 1 वर्षाचं मूल कुठे गेलं आहे. पण ते इतका प्रेम आणि विश्वास तेव्हा होतो, म्हणून मी सांगते माझ्या वडिलांनी जेवढं माझं केलं नाही तेवढं तातसाहेब काकांनी माझं केलं आहे. आणि एकदा तर ते आमच्याकडे मुंबईला खूप वेळा राहायला यायचे. आणि एकदा आता ही गोष्ट माझ्या आईनी सांगितलेली आहे, विटनेस सगळे आहेत व्यासपीठावर, की तातसाहेब काका लंडनला जाणार होते आणि बाबा दिल्लीवर येणार होते. आणि तेव्हा काय पवारांकडे एवढ्या गाड्या ड्रायव्हर वगैरे काही नव्हतं, आमची आईच ड्रायव्हर होती. आणि आईनी ड्रायव्हिंग करत मी, तातसाहेब काका आणि आई एअरपोर्टला गेलो. आणि त्याच म्हणजे बाबा लंडन दिल्लीवर येणार आणि तातसाहेब काका लंडनला जाणार, त्याचं आम्ही जाऊन तिकडे गेलो. बाबा लंडनवर, बाबा दिल्लीवर न आले आणि तातसाहेब काका आम्हाला बाय म्हणून लंडनला चालले होते. आणि मी त्यांना मिठी मारली आणि म्हणलं आता असं करूया, तातसाहेब काका तुम्ही जाऊ नका, तुम्ही बाबांनाच लंडनला पाठवा, तुम्ही इथेच राहा. आणि ते खूप वर्ष आमच्याबरोबर मुंबईलाही राहिले, मीही काठेच्या वाडीला अनेक वर्ष त्यांच्याबरोबर माझी प्रत्येक सुट्टी ही आशा काकींचा आमरस जो क्षमाताईंना पहिला मिळायचा आणि शमीनी जर आमरस उरला तर तो मला मिळायचा. त्याच्यामुळे खूप आज खूप जुन्या आमच्या लहानपणाच्या सगळ्या ज्या आठवणी आहेत, खरं तर हे ऋणानं बंध आमच्या आधीच्या पिढीचे आहेत, ज्याच्यामुळे आज पवार कुटुंब, आज जे काय आम्ही आहोत, हे शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांनी जो पाया घातला तो भक्कम जो आहे तोच आजही पाया तसाच भक्कम आहे. आणि एकत्रपणे आज समाजाची सेवा करून आमचं खरं तर बारामतीकरांना खूप देणं आहे. कारण आमच्या कुटुंबाची काय ओळख होती, काठेच्या वाडीचं एक छोटंसं शेतकऱ्यांचं कुटुंब. आणि ह्या कुटुंबाच्या माध्यमातून आज बारामतीमध्ये पवारांची ओळख आहेच, पण भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात आज एक वेगळी ओळख झालेली आहे. आणि गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते की कर्नाटकाचं इलेक्शन चाललं होतं आणि पवारांच्या घरात एक गोष्ट चालली होती. आणि तेव्हा 4 दिवस प्रधानमंत्र्यांचा दौरा चॅनलनी दाखवला नाही, पण पवारांच्या घरात जे काय चाललं होतं तेच तिथे चाललं होतं. चव्हाण सेंटर जास्त दिसत होतं. आणि त्यानंतर 4 दिवसांनी असं झालं की
की त्या स्टोरीज, म्हणजे हे मला भारतीय जनता पक्षाचं माझं फ्रेंड सर्कल सांगतं की आम्ही 4 दिवस प्रचार करत होतो कर्नाटकाच्या इलेक्शनचा आणि आमची काहीच विजिबिलिटी नव्हती आणि या कुटुंबाची सगळ्या चॅनल्सवर काश्मीर टू कन्याकुमारीच विजिबिलिटी होती. त्याच्यामुळे या कुटुंबात काहीतरी गंमत असेलच ना, त्याच्याशिवाय काय एवढे येतात. पण आमचं प्रेम, आमची नाती, आमची ऋणानं बंध, आणि म्हणून मी सारखी सांगते की बारामतीच्या लोकांनी गेले 5-6 दशकं, आणि बारामती म्हणजे फक्त बारामती नाही, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोल, वेल्लामुशी सगळेच, आणि माझी मी तर सदानंद आणि रेवती विजयबरोबर जेवढी राहत नाही तेवढी ह्या सगळ्यांबरोबर गेल्या 15 वर्षात राहिलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या मनात नेहमी तुमच्या सगळ्यांबद्दल प्रेम, आदर हे नेहमी राहील, कारण तुम्ही सगळ्यांनी माझ्याची एक वेगळी ओळख सुप्रिया सुळेची महाराष्ट्रात आणि भारतात करून दिली, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि सातत्याने माझं सामाजिक आणि राजकीय काम हे महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी आणि दिल्लीच्या सगळ्या पार्लमेंटमध्ये आपल्या मतदारसंघाची एक वेगळी ओळख करून त्याच्यात सातत्य ठेवण्याचा प्रांजळ प्रयत्न मी नक्कीच करीन. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. या विद्याप्रतिष्ठानमधले ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्यांच्याकडे नतमस्तक होऊन त्यांच्यापासून सगळ्या शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. धन्यवाद ताई. यानंतर माननीय अच्छा कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय पवार साहेब, आदरणीय आई, आदरणीय सुमती काकी, आदरणीय प्रतिभा काकी, ॲडव्होकेट प्रभुणे वकील, आदरणीय प्रताप काका, विठ्ठल शेठ मणियार, सुप्रिया सुळे, विधिमंडळातील माझे सहकारी दत्ता भरणे, अशोक पवार, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, रमेशप्पा थोरात, आमचे मोठे बंधू राजूदादा पवार, तसंच उपस्थित असणारे निलिमा गुजर, किरण गुजर, डॉक्टर शंकरराव मगर, शिवाजी काळे, युगेंद्र पवार, उद्धव गावडे, डॉक्टर राजू शहा, नाना कुटाळे, सौभाग्यवती कुटाळे, मंदार सिक्ची, सचिन भोगावत, पूनमताई मदने, आपल्या स्वामी सिंचोलीच्या सरपंच, प्राचार्य सरिता शिंदे, गजानन गुणवरे माजी सरपंच, सर्व विद्याप्रतिष्ठान संस्थेचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी, सर्व कर्मचारी, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, पवार परिवारातील जमलेले सर्व आमचे नातेवाईक, पवार परिवारातले सर्व घटक, विशेषतः आज मनापासूनचं समाधान आहे म्हणजे आजची तारीख, आजची वेळ, आजचा वार न विसरता माझा धाकटा भाऊ जयंत पवार इथं उपस्थित आहे, त्याचं मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांचं देखील स्वागत. बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, एका वेगळ्या आगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं आलात. विशेषतः माझ्या इंदापूर तालुका, माझा दौंड तालुका, पुणे जिल्हा, पुणे शहर ह्या परिसरातून अनेक वडीलधारी नेते, वडीलधारी सहकारी, तरुण सहकारी, म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनी, आमचे ग्रामस्थ, नागरिक सर्वजण इथं उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या आपल्या देशामध्ये नवरात्र उत्सव चालू आहे आणि त्यानिमित्तानं मातृशक्तीला वंदन करतो आपल्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या. आणि उद्याच्या 24 तारखेला विजयादशमी आहे, त्याच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो. मध्ये मला एक दिवस किरणचा फोन आला की साहेबांनी सांगितलेलं आहे आपल्या स्वामी चिंचवली, खरं तर ही शाळा ही भिगवणची, भिगवणमध्ये आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस 1972 साली आदरणीय पवारसाहेबांनी ह्या विद्याप्रतिष्ठानची 16 ऑक्टोबरला स्थापना केली, त्यावेळेस दुष्काळ होता. दुष्काळाच्या काळामध्ये अनेक जण खडी फोडायला जात होते, पोटाची खळगी भरण्याच्या करता कोण घाऊ आणि तेलावर काम करायचे,
रोजगार हमीच्या कामावर जायचे आणि महाराष्ट्राला त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नायकांनी जगवण्याचं काम, महाराष्ट्राला त्या अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम आणि महाराष्ट्राला थोडं बहुत धान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये हातामध्ये घेतलं. त्यावेळेस साहेबांनी शेतीकरता कृषी विकास प्रतिष्ठान आणि शिक्षणाकरता विद्या प्रतिष्ठान ह्या संस्थांची स्थापना केली. त्यावेळेस बारामतीकरांच्या मधल्या अनेक वडीलधाऱ्यांनी साहेबांना साथ दिली, ज्याचा उल्लेख मगाशी सुप्रियांनी आपल्या भाषणामध्ये केला. त्याच्यामध्ये स्वर्गीय विनोदकुमार गुजर असेल, स्वर्गीय बंडोपंत उंडे असतील, स्वर्गीय डॉक्टर एम आर शाह असतील, स्वर्गीय अप्पासाहेब जाधव असतील, स्वर्गीय खुशालभाऊ छाडेजाईड असतील, अशा अनेकांची नावं घेता येतील. ह्या सगळ्यांनी त्या काळामध्ये हे शिक्षण संस्था पुढं आणण्याच्याकरता प्रयत्न केला. साहेबांचे आशीर्वाद होतेच, साहेबांचा भरभक्कम पाठिंबा होता आणि त्याच्यामुळे कृषी विकास प्रतिष्ठानचं जबाबदारी स्वर्गीय अप्पासाहेब काकांनी घेतली आणि ती संस्था तिथं वाढीला लागली. आणि ह्या आत्ता मी नावं घेतली त्या सगळ्यांनी विद्या प्रतिष्ठानची जबाबदारी घेतली आणि बारामतीमध्ये एम एस हायस्कूलच्या ठिकाणी जवळच बाल विकास मंदिर, आता त्याचं नाव मी स्वर्गीय विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर दिलेलं आहे, त्याची सुरुवात झाली. परंतु मला नाही वाटत ती सुरुवात होत असताना पुढं एवढा मोठं त्याचा वाढ होईल असं त्यावेळेस काढताना वाटलं असेल. परंतु आता अनेक ठिकाणी ह्या संस्थांच्या वेगवेगळ्या शाखा, मग नर्सरी ते दहावीपर्यंत असेल, एस एस सी बोर्ड, सी बी एस सी बोर्ड, आय सी एस ई हे बोर्ड, मराठी माध्यम शाळा, आर्ट, सायन्स, कॉमर्स कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज, लॉ कॉलेज, बायोटेक्नॉलॉजी कॉलेज, बीएड, डीएड, एमएड कॉलेज, आयटी कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेज, अशा अनेक प्रकारच्या सुविधा, शिक्षणाची दालनं या संस्थेच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमाला प्राधान्य, हे काम हातामध्ये घेण्यात आलं. आणि त्याच काळामध्ये एकदा 99 साली इथं सिनारमास त्याचं बिल्ड कंपनीचं एक कारखाना आला, त्या कारखान्याच्या माध्यमातून थोडंबहुत माझ्या इंदापूर तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचं काम होऊ शकलं, अनेकांना कामं मिळू शकली, रोजगार मिळू शकला. आणि त्यावेळेस तिथल्या लोकांनी विनंती केली की बाबा विद्या प्रतिष्ठानची एक ब्रँच शाळा आमच्याकडे जर काढली तर आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतो. आणि त्यावेळेस ती शाळा तिथं आपण सुरू केली. फार कमी विद्यार्थी होते परंतु शाळेची इमारत त्यांनीच बांधून दिली, आम्ही शाळा चालवत होतो. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही ना काही अडचणी यायला लागल्या आणि मग संस्थेने ठरवलं, साहेबांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा ह्याची जागा घ्यायची. आणि सिनारमास कंपनीनं त्यांच्या कामगारांच्या मुलांच्याकरता, विशेषतः अधिकारी यांच्या मुलांच्याकरता इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळावं म्हणून ती विनंती केलेली होती. सुरुवातीला शाळेमध्ये तिथल्या 24 विद्यार्थिनी होते आणि त्या बिल्ड कंपनीचे गुहा असतील, श्रीनाथ असतील, कुलकर्णी असतील. आणि विद्या प्रतिष्ठान व्यवस्थापन मंडळाने पुढाकार घेऊन त्यावेळेस शुभारंभ केला. 2011 पर्यंत इयत्ता 8वीपर्यंत शिक्षणाची सोय झाली, 370 विद्यार्थ्यांची संख्या झाली आणि कंपनीने याकरता उच्च प्राथमिक वर्गाकरता स्वतंत्र इमारत वर्ग सुरू केले. नंतर 2019ला माझ्या माहितीप्रमाणे 450 विद्यार्थिनी झाले. माझ्या इंदापूर तालुका आणि बारामती, विशेषतः इंदापूर आणि माझ्या दौंड तालुक्यातलं भिगवण, डाळस, पळसखेड, पळसदेव, खडकी, कळस, भादलवाडी, खानोटा, राजेगाव, मळत, मदनवाडी, रावणगाव, शेकफळ इथले विद्यार्थिनी इथं यायला लागले त्या शाळेमध्ये. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण त्यांना घ्यायला सुरुवात केली. त्या कंपनीमधनं कामगारांची मुलं यांना प्रत्येकी विद्यार्थ्यांमाग 5000 रुपये फीमध्ये सवलत काहीतरी त्यांनी दिली. असे वेगवेगळे प्रकार घडत होते. शेवटी विद्या प्रतिष्ठान हिचं एक नाव आहे, ती जी कामाची एक ह्या संस्थेची पद्धत आहे,
ह्याच्यामध्ये मेरिटला महत्त्व दिलं जातं. गोरगरिबांची मुलं ज्यांना जर यदा कदाचित आई किंवा वडील नसतील आणि गरीब असतील तर त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या करता देखील ही संस्था मनापासून मदत करत असते, वेगवेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती देत असते. ज्याच्यामध्ये ज्या मुलाच्यात खेळात किंवा कशाचा स्पार्क असला तरी त्या मुलाला त्या मुलीला पुढे आणण्याचं काम ही संस्था करत असते. आणि म्हणून आम्ही सगळेच जण प्रयत्न करत होतो, अनेक कार्यकर्त्यांना सांगत होतो किंवा ह्या भागामध्ये एक 7-8-10 एकर जागा आम्हाला उपलब्ध करून द्या, जो काही बाजार भाव असेल तो आम्ही देऊ. परंतु अनेक जागा मी बघितल्या, किरण पण माझ्याबरोबर असायचा आणि त्यावेळेस नाना खुंटाळे ज्यांचा आम्ही सत्कार केला त्यांनी स्वामी चिंचोलीची हे जे काही जागा आहे तशा पद्धतीची जागा त्यांनी 10 एकर ही डोंगर माथ्यावर, त्यांची जमीन 75 एकर. परंतु नानांच्या लक्षात आलं की या 75 एकर जमिनीमध्ये जर लोकांना आपल्याला काही योजना राबवायची असेल तर चांगली शिक्षण संस्था आली पाहिजे. आणि 10 एकर जागा त्यांनी काही दर ठरून आम्हाला दिली आणि त्याच्यामधनं मग आम्ही हा 30 मीटरचा रस्ता केला. त्याच्यामध्ये अजून 2.5 एकर जागा त्यांनी अम्युनिटी आणि ओपन स्पेसची आम्हाला मोफत दिली. 10 एकर जागेचे पैसे घेतले, बाकीची पुढची मोफत दिली. STP करता 12 गुंठे जागा, असं 5 एकर 12 गुंठे जागा त्यांनी संस्थेला बक्षीसपत्राने दिली. आता सचिन इथं बसलेत बोगावत, त्यांनी खेळाच्या मैदानाने वर 3 एकराचं तिथं 17 गुंठे जागा त्यांनी बक्षीसपत्राने देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि तिथं 3 एकर चांगलं ग्राउंड आपण करतोय. इथं गव्हर्नमेंटची खानपट जागा होती ती देखील शासनाच्या रेडी रेकनरप्रमाणे जे काही शासनाची नियम आहेत अटी आहेत त्या सगळ्या अटीची पूर्तता करून आपण ती जागा पण घेतली. आणि अशी 16 एकर 9 गुंठे जमिनीवर ही वास्तू आपण बांधलेली आहे. 1 लाख स्क्वेअर फीट बांधकाम आहे. आणि त्याच्यामध्ये शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या ज्या गरजा आपल्या मुलांना मुलींना हव्यात, आपल्या तिथल्या टीचिंग स्टाफला हव्यात, नॉन टीचिंग स्टाफला हव्यात, त्या देण्याचा प्रयत्न आपण केला. हे सगळं करत असताना सुधीर पानसरे असतील, रमेश नाना जाधव असतील, आमचे स्वामी चिंचवलेचे माजी सरपंच गजानन गुणवरे असतील, किरण असेल, या सगळ्यांचीच मदत झाली. आणि मग श्रीकांत अनपटला आपण ही फेज 1 मध्ये हे 1 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम करायला सांगितलं आणि ते आता तुम्ही सगळेजण पाहताय. हे बांधकाम झाल्यानंतर तिथं वर 3 एकराचं खेळाचं मैदान, तिथं कंपाऊंड आपण करतोय, 400 मीटरचा ट्रॅक करतोय, खो खो, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, असे वेगवेगळे जे माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना खेळाचे प्रकार आवडतात ते प्रकारच्या सुविधा इथं देण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतोय. पाण्याची थोडीशी कमतरता आहे परंतु ती पण दूर करण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय. इकडच्या भागातनं दत्ता भरणे आमदार आहेत, तिकडं राहुल कुल आमदार आहेत. इथं पलीकडं माझ्या माहितीप्रमाणे गायरानाची पण काही जमीन आहे, MGPची पण काही स्कीम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रवीण होले यांनी मध्ये मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की दादा, स्वामी चिंचवलीमध्ये मोठा ओढा जातो आणि तिथं 40 एकर क्षेत्र देवस्थानचं आहे, तिथं नियमाप्रमाणे काही करता आलं तर पाण्याच्या करता तुम्ही करा, ज्याचा जेणेकरून गावालाही फायदा होईल, आजूबाजूच्या परिसरालाही फायदा होईल. आता भिगवण तर जवळपास इथपर्यंत पोचलेलंच आहे, त्याच्यामुळे माझ्या इंदापूर तालुक्यातल्या भिगवणला पण आणि माझ्या दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचवलीला पण असं सगळ्यांनाच त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याच्यात पण जिल्ह्याचा पालकमंत्री, राज्याचा उपमुख्यमंत्री यांना त्यांनी मी लक्ष घातलेलं आहे, त्याच्यातनं काही ना काही मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि ही सगळी कामं करत असताना खर्चही बराच आला आहे, तुम्हालाही माहिती आहे अलीकडे बांधकामाचा खर्च किती येतो, सगळ्या जमिनीचा बांधकामाचा वगैरे बघून संस्थेने 25 कोटी रुपये आत्तापर्यंत इथं खर्च केलेले आहेत. फेज 2 मध्ये देखील काही कामं करण्याचं साहेबांनी सुचवलेलं संस्थेने ठरवलेलं आहे, ते पण निश्चितपणे करण्याचा संस्थेचा मानस आहे आणि ते पण काही वर्ष काही काळामध्ये तुम्हाला पूर्ण झालेलं चित्र हे पाहायला मिळणार आहे ही पण खात्री मी आपल्या
सर्व सहकारी मित्रांना, विशेषतः पालकांना, विद्यार्थी विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो. आपल्याकडे तिथं सुरुवातीच्या काळामध्ये CBSEच्या बोर्डाच्या करता ज्या काही गोष्टी लागतात त्या इमारतीमध्ये आम्हाला देता आल्या नाही. आता CBSEमध्ये आपल्याला इथं सुरुवात करायची, इथं मात्र त्या आपल्याला ती परवानगी मिळेल. आणि दर्जेदार शिक्षणाची गरज आणि महत्त्व लक्षामध्ये घेऊन माझ्या या सगळ्या इंदापूर दाऊनच्या परिसरातल्या मुलामुलींना अतिशय चांगल्या प्रकारचं इंग्रजीचं उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि ही देत असताना आता त्याच्यामध्ये AI असेल, रोबोटिक लॅब असेल, प्रगत तंत्रज्ञानसह 50 डिजिटल वर्गखोल्या असतील, स्वतंत्र दालनं 28 असतील. आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे, शिका, नेतृत्व करा आणि बदल घडवा. आणि त्या तत्वानं ही शाळा किंवा ही संस्था चालवली जाते. यशाची उच्च शिखरं निश्चितपणे आपल्या मुलांना मुलींना उत्तम प्रकारचं ज्ञान आपण देऊ शकलो तर ते त्याच्यामध्ये अतिशय चांगली चांगली शिखरं गाठू शकतील, याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. बघता बघता ही संस्था गेल्या 50-51 वर्षामध्ये जवळपास 22 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम केलेलं आहे आणि 32 ते 33 हजार विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षण देण्याचं काम पुणे शहर, भोर, आपलं इंदापूर, बारामती अशा वेगवेगळ्या भागामध्ये आपण ते काम करतोय. खरं दौंडचे रमेश अप्पा इथं आहेत. अप्पा, मी तुम्हाला अनेकदा सांगितलं की दौंडला पण आपल्याला विद्या प्रतिष्ठानची एक ब्रँच काढायची. वीर धवनला सांगितलं, तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये दुर्दैवाने मला अजून तिथं जागा मिळायला यश मिळालेलं नाही. साहेबांची पण इच्छा आहे की तिथं पण एक चांगल्या प्रकारचं शिक्षण, शिक्षणाचं दालन आपल्या मुलांना मुलींना उपलब्ध व्हावं आणि तो प्रयत्न चाललेला आहे. परवा मला एक जागा सुचवलेली आहे, मी बघतो त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल. विद्या प्रतिष्ठानची सुवर्णमहोत्सवी वाटचाल ही पूर्णत्वाला आलेली, आता 51 वर्षात पदार्पण केलेलं आहे. शिक्षणाची ज्ञानगंगा माझ्या या पुणे जिल्ह्यातल्या परिसरातल्या मुलामुलींच्या घरोघरी पोचवता यावी हा ह्याच्या पाठीमागचा उद्देश हा आदरणीय साहेबांचा आहे. आणि आपल्या विद्या प्रतिष्ठाननी 5 दशकाचा टप्पा हा यशस्वीपणे ओलांडलेला. आत्ताच मला शेठ म्हणत होते की अजित बघता बघता कशी 50 वर्ष गेली आणि ह्याच्यातून खूप कर्तृत्ववान मुलं ही घडवण्याचं काम या संस्थेच्या शिक्षकांनी केलं, या संस्थेच्या प्राध्यापकांनी केलं, सगळ्या सहकारी मित्रांनी केलं, संस्था चालकांनी केलं. सहकार आणि शिक्षणाने महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलल्याचं काम आपण सगळेजण करतोय. थोडंसं साहेबांनी सांगितलं की आजच 22 तारखेला उद्घाटन घ्यायचं आहे, त्याच्यावर जो एंट्रन्सचा पोर, एंट्रन्सची कमान आहे तिथं थोडं काम राहिलेलं आहे. ते राहिलेलं कामं देखील ठराविक काळामध्ये पूर्ण करून अतिशय सुंदर अशा प्रकारचं लँडस्केपिंग आणि इथं सगळी ग्रीनरी की इथं येणाऱ्या मुलाला मुलीला एक समाधान वाटलं पाहिजे ज्ञान घेण्याचं आणि टीचिंग स्टाफला पण त्याच्यातनं समाधान मिळालं पाहिजे. आणि म्हणून ते काम देखील आमचे सहकारी वेगवेगळे त्या बाबतीमध्ये करतील. त्याच्यामध्ये महेश चिंचाळकर असेल किंवा बाकीचे माझे सहकारी असतील ते तिथं ते काम करतील. आणि प्रत्येक थेंबाचा कसा काटकसरीनं वापर करता येईल, जे पाणी आम्ही वापरणार आहे त्याचं सिवरेज ट्रीटमेंट प्लांट पण लावून तेच पाणी आम्ही लॉनला आणि ग्रीनरी वाढवण्याच्या करता करणार आहोत. आणि त्याच्यात हे काम करत असताना आमच्या वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी मनापासून मदत केली. मग अनपट असतील, उद्धव गावडे असतील, बाकीचे सगळे वेगवेगळे सहकारी असतील, त्याच्यामुळं किरण असेल, या सगळ्यांच्यामुळं हे शक्य झालेलं आहे. शिवाजी तर शिवाजी काळेला तर मला मनापासून कौतुक करायचं आहे, कारण शिवा तसं बघितलं तर मी त्याला शिवा म्हणतो की श्रीनिवासचा तो बालमित्र
जंगलवाद काय शिवा काय बाकीचे अनेक नावं घेता येतील आणि शिवा यायचा अतिशय एवढा एवढासा शिवा मुळात त्याचे वडील पण उंचीला कमी होते त्याच्यावर शिवा पण टिल्ल्याच राहिला उंचीला आणि त्याच्यातनं तो काम करायला लागला पण गडी इतका पोचलेला आहे त्याच्यामध्ये आत्ताच मला शेठ म्हणत होते की अजित आरे ह्याला आपण रेक्टर केलेला होता आणि आपल्याकडे रेक्टर असणारा शिवा आज विद्या प्रतिष्ठानला स्वतःच्या कर्तृत्वातनं यश मिळून 25 लाख रुपये देतो हे खरोखरीच कौतुकास्पद आहे. हे अनेक जण पैसा कमवतात पण पैसा देण्याची दानत पण असावी लागते. तो मनाचा मोठेपणा आणि दानत शिवाने दाखवली त्याबद्दल मी मनापासून कौतुक करतो. अतिशय शून्यातनं त्यानं त्याच्या भावंडांनी हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे. त्याच्या मुली पण चांगल्या पद्धतीनं शिकता पुढं मोठ्या झालेल्या आहेत. त्यांची लग्न झालेली आहेत. जावई चांगले मिळालेले आहेत आणि त्याच्यातनं मला त्याने सांगितल्यानंतर मला जरा आश्चर्यच वाटलं. म्हणलं शिवाय एकदम 25 लाख दुसरं काही काम बीम आहे का काय मनात काय. नाही नाही म्हणलं दादा मनापासून आम्हाला द्यायचं आहे कारण जे काही माझं मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो सर म्हणून ओळखला जातो कारण त्या आपल्या बारामती हॉस्टेलला अनेक मुलं आत्ता आमच्याबरोबर अनेक आमदार दत्ताभरण तिथला आमदार आहे. मला वाटतं राजेश टोपे पण तिथला विद्यार्थी आहे. अनेक जण मला इतके जण भेटतात की दादा आम्ही तुमच्या विद्या प्रतिष्ठानच्या बारामती हॉस्टेलला शिकलेलो आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यांना ते शिवाजीला सर 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 म्हणत असतात. म्हणलं शिवा किती मोठा झाला ही सगळी लोकं त्याला सर सर म्हणायला लागले परंतु त्याचे कष्ट त्याच्या मागे आहेत हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये देखील अनेक टप्पे आपल्याला सगळ्यांना गाठायचे आहेत. ह्याच्यामध्ये KG-PG बद्दल दर्जेदार शिक्षण देण्याच्याबद्दल स्वतः प्रवीण वकिलांनी सांगितलेलंच आहे. विद्या प्रतिष्ठानचा आज देशभर लौकिक वाढलेला आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी विज्ञानवादी विचार रुजवण्याचं काम ही संस्था करते. विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरण आपल्याला कसं निर्माण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा असतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे देखील फार बारकाईनं लक्ष देण्याचा प्रयत्न संस्थेचा असतो. विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव ही देखील आपल्याला कशी वाढवता येईल अशा प्रकारचं प्रयत्न देखील आम्ही सगळेजण मिळून करतो. ह्याच्यामध्ये अनेकांचा हातभार आहे म्हणून हे सगळं उभं राहिलेलं आहे. पहिली जर जागा तुम्ही बघितली तर त्याचे फोटो वगैरे तर तुम्हाला पण विश्वास बसणार नाही परंतु जर ठरवलं आणि जिद्द आणि चिकाटी ठेवली तर काय घडू शकतं हे इथली इमारत बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. माझी इतरांना पण आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने आपापल्या परीनं ज्याला शक्य असेल मी सगळ्यांना म्हणणार नाही पण तू ज्याची ऐपत असेल ज्याला शक्य असेल त्यांनी अशा प्रकारे जे पूर्वीच्या काळामध्ये शाहू फुले आंबेडकरांनी काम केलं भाऊराव पाटलांनी काम केलं महर्षी कर्वेंनी काम केलं डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी काम केलं आज पण शिक्षण ही काळाची गरज आहे आणि दर्जेदार आधुनिक पद्धतीचं शिक्षण हे आपल्या मुलांना मुलींना मिळालं पाहिजे. त्याकरता आपल्याला जे काही करता येईल ते करण्याच्याकरता तुम्ही पण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो. त्यावेळेस मला किरणनी सांगितलं की दादा साहेबांनी सांगितलं की ह्याला अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल नाव द्यायचं. माझे वडील जाऊन जवळपास 45 वर्ष झाली. 13 जानेवारी दुसऱ्या दिवशी 14 संक्रांत होती आणि मी कोल्हापूरला होतो आणि मला तिथं पहाटे फोन आला की काहीतरी ताबडतोब तुम्हाला काटेवाडीला बोलवलं आणि त्यावेळेस मी काहीतरी 18-1 वर्षाचा होतो. मी कोल्हापूरला कॉलेजला असताना तिकडनं मी आलो आणि मला ती दुःखद बातमी कळाली. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं काही चालत नाही. मगाशी चित्रफीत दाखवत असताना आमच्या आत्यांनी आमच्या काकांनी आमच्या वेगवेगळ्या बहिणींनी किंवा श्रीनिवास असेल बाकीचे सगळे असतील तो पूर्वीचा सुप्रिया असेल तो पूर्वीचा काळ जो गेला त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला त्याला त्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न केला आणि
ते सगळं चित्र आमच्या डोळ्यासमोरनं जायला लागलं आणि तो खरंच तो काळ त्यांचं एकंदरीत कामाची पद्धत त्यांचं वाचन त्यांची बुद्धिमत्ता त्यांचं कौशल्य त्यांचा धाडस स्वभाव अशा अनेक गोष्टी ह्या मला तर चित्रफित ज्यांनी केली माझा सहकारी बारामतीतला सहकारी तो म्हणला ते सगळं बघितल्यानंतर आम्ही तर त्यांच्या घटना घडल्यावर जन्माला आलो परंतु आम्हाला त्याच्यातनं बरीच काही माहिती ही घेता आली अशा प्रकारचा उल्लेख पण अनेकांनी केला आणि त्यानिमित्तानं आमच्या परिवारातले बहुतेक सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिले आणि आपण पण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो पण इथल्या स्टाफला एक सांगतो की अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल अशा प्रकारचं नाव ह्या शाळेला दिलेलं आहे त्यांच्या नावाला साजेसच इथं शिक्षण मिळालं पाहिजे जर कोण कमी पडलं तर माझ्याशी गाठ आहे एवढं लक्षात ठेवा इथं येणारा मुलगा मुलगी यांनी शिक्षण घेतल्यानंतर लात मारील तिथं पाणी काढण्याची धमक त्या मुलाच्या आणि त्या मुलीच्या अंगामध्ये निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आणि हे एकंदरीत शाळा उभी करण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी मदत केली ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा मनपूर्वक धन्यवाद आपण विद्या प्रतिष्ठान या संस्थेची आगळी वेगळी वैशिष्ट्य आपल्या भाषणाच्या माध्यमातून व्यक्त केली यानंतर आपल्या या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आपण सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब अच्छा या कार्यक्रमाच्या साठी अगत्यांनी उपस्थित राहिलेले हरिशरदन पाटील वेणे मामा अशोक पवार कोकण विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर मगर विद्याप्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी पवार कुटुंबाचे सगळे घटक संस्थेच्या बद्दल आस्था असलेले आपण सगळे नागरिक बंधुभगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी अध्यापक वर्ग आणि मित्र हो एका चांगल्या वस्तूच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो ही संस्था 1972 साली आम्ही सुरू केली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी 67 साली पहिल्यांदा निवडलो आणि नंतरच्या काळामध्ये काही ना काहीतरी विधायक काम केलं पाहिजे याच्यामध्ये अधिक लक्ष घालायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा निवडून आल्यावर आमचे काही सहकारी विनोद कुमार गुजर खुशालचंद भाऊ हरिभाऊ देशपांडे डॉक्टर मोहराज शहा शिरत उंजे शरद वाडकर असा एक संच आमच्या सगळ्यांचा होता आणि एकत्र बसून आम्ही ठरवलं की शिक्षण संस्था या ठिकाणी करायची आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन कुणाचं घ्यायचं तर बारामतीमध्ये एक जुनं हायस्कूल आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं तिथं एक मुख्याध्यापक होते त्यांचं नाव व्ही जी घारे त्या घारेंचा आम्ही सल्ला घेतला आणि या संस्थेची उभारणी केली मला आठवतं आहे
त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये लढीचं रणजीत पाटील यांचं नाव हे फार मोठं होतं. आणि रणजीतभाईंना मी सांगितलं की असं असं मी सुरू करतो आहे, तुम्ही यायला पाहिजे. ते आले आणि याचं उद्घाटन झालं. आज संस्थेला 50 वर्षाच्या पेक्षा जास्त हा कालखंड झाला. मी देशाच्या कानाकोपऱ्यात जात असतो, भारताच्या बाहेरही जात असतो आणि अनेकदा परदेशात सुद्धा काही लोक भारताच्या भेटायला येतात. त्याचे लोक हक्काने सांगतात की आम्ही VFEचे विद्यार्थी आहोत, विद्यापतिष्ठानचे विद्यार्थी आहोत. मला आठवत आहे की आमच्या तिथे एक विद्यार्थिनी, तिचं नाव अनुपमा हिंगणे हिंगणे, आणि हे अनुपमा तुमच्याच घराची कुठं की आता कुठं आहे म्हणून माहिती पण कुठं आहे व्हिएन्ना, व्हिएन्नामध्ये शास्त्रज्ञ म्हणून तिची नेमणूक त्या ठिकाणी झाली. आणि ही विद्यार्थिनी अक्षरशाळेची विद्यार्थिनी, कधी काही ती हैदराबादला सुद्धा होती. आणि मी देशाचा शेती खात्याचा मंत्री होतो, तर हैदराबादला जगातल्या 28 देशांनी मिळून शेतीवर संशोधन करणारी एक संस्था काढली. आणि एक दिवशी त्या संस्थेत मी गेलो, त्या संस्थेच्या संचालक मंडळात मी होतो. आणि मी गेल्याच्या नंतर अनुभवा मला त्या ठिकाणी भेटली आणि तिथल्या बाकीच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की तुमच्या भागातली ही मुलगी आहे आणि अतिशय उत्तम काम शेतीच्या सतत संशोधनाच्या संबंधात करते आणि ती ही आपली विद्यार्थिनी. अशी अनेक विद्यार्थिनी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेलं चित्र आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं. आणि म्हणून त्याच्या वतीनं ही संस्था, त्यांची ही शाखा आणि या सगळ्या परिसरामध्ये इंग्लिश माध्यमातून उत्तम ज्ञान देण्याच्या संबंधीची आवश्यकता ही खुली करायला आज या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी प्रभूंनी केला की भारतासाठी ही संस्था काढली. आज 32,000 विद्यार्थी शिकतात आणि त्याच्यामध्ये 15,000 मुली आहेत, वस्तीगृह आहेत, 1800 पेक्षा जास्त शिक्षक आहेत, 298 एकराचा कॅम्पस ठिकठिकाणी आहे आणि अनेक गोष्टीच्या बद्दल शिक्षणाचं काम आज या ठिकाणी केलं जातं. ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या संदर्भात शिक्षण दिलं जातं त्याची माहिती अजितदादांनी आपल्या वाचनामध्ये यापूर्वी लिहिलेली आहे. पण त्याची एक जी नवीन दिसून आम्ही सुरू केली आणि ज्याच्यामध्ये आज विद्या प्रतिष्ठान आणि कृषी विकास प्रतिष्ठान, तिथलं कृषी का महाविद्यालय यांचं योगदान त्याच्यामध्ये अधिक आहे. आणि तो विषय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अर्थ आता जगामध्ये प्रचंड बदल व्हायला लागले. उद्या तुमच्या ऊसामध्ये साखर किती आहे आणि त्याची तोडणी वाहतूक तोडणी कधी केली पाहिजे हे या एआयच्या मार्फत सहजपणानं करेल. किंवा अनेक शेतीच्या क्षेत्राचे बदल, संकट कशी येतील यासंबंधीची माहिती आज एआयच्या माध्यमातून दिली जाते. आणि त्या संदर्भात अमेरिकेत आणि जगातल्या अनेक देशामध्ये
मोठ्या कामाने केलेलं आहे. आज त्याचा एक व्यवहार आपण या संस्थेमध्ये सुरू केला. माझी खात्री आहे की या दोन्ही संस्था या बाबतीत ज्या पद्धतीचं काम करायची आवश्यकता आहे त्या दृष्टीने काळजी घेतील आणि या भागातल्या सगळ्या शेतीचं क्षेत्र असो, दुग्ध व्यवसाय असो, अन्य क्षेत्र असो, त्या क्षेत्राच्या सगळ्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन हे करण्याच्या उद्देशाचं काम या ठिकाणी केलं जाईल. विद्यापीठांच्या वतीनं आज हे काम आपण सुरू करतो. अनेक शैक्षणिक संस्थांशी माझा संबंध आहे. आज रयत शिक्षण संस्था आपल्याला ठाऊक आहे, 4 लाख विद्यार्थी आहेत. त्या संस्थेचं मी अध्यक्ष आहे. अनेक काम त्या ठिकाणी केलं जातं. कदाचित तुम्हाला माहीत असेल नसेल, मुंबईमध्ये मराठा मंदिर नावाची एक संस्था आहे. त्यांचे अनेक शाखा आहेत. मग त्या कोकणामध्ये आहेत, रत्नागिरी जिल्ह्यात आहेत, रायगडमध्ये आहेत, सांगली जिल्ह्यात आहेत, कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मीच आहे आणि तिथे हजारो विद्यार्थी शिकतात. आज इथं जवळ उदय कांचनला महात्मा गांधी शिक्षण संस्था नावाची एक अतिशय चांगली शिक्षण संस्था आहे. तिथे अध्यक्ष मीच आहे. तिथे हजारो विद्यार्थी आज त्या ठिकाणी शिकत असतात. अशा अनेक शैक्षणिक संस्था या सगळ्यांना आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि दुनियात शिक्षणाच्या क्षेत्रात जे बदल होत आहेत त्या बदलाची नोंद आपल्या सगळ्या शाखेत लोकांनी घेतली पाहिजे आणि गुणवत्तावादीचं काम याच्यामध्ये केलं पाहिजे हे आज या ठिकाणी सांगायचं आहे. आजीच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा शिक्षण संस्था ही एक अतिशय मोठी संस्था आहे. 1 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात. तेही काम या ठिकाणी चालू केलेले आहे. याचा हेतू मी सांगायचं एकच आहे की या सगळ्या क्षेत्रामध्ये गुणवत्तावादीच्या संदर्भात अनेक कामं केली जातात आणि त्या कामातून नवीन पिढी ही उभी कशी करता येईल याचा विचार आज या ठिकाणी केला जाईल. आज या सहयला आपण आनंदसाहेब पवारांचं नाव दिलं. माझे वडील बंधू होते म्हणून त्यांनी वेगळं सांगायची गरज नाही. अनेकांनी आधीच्या वाक्या भाषणामध्ये सांगितलं. अत्यंत कर्तृत्ववान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. वाचन उत्तम होतं. त्यांचं हस्ताक्षर म्हणजे अक्षरशः मोठ्यासारखं होतं. अतिशय सुमक हस्ताक्षर हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पण ज्याचा उल्लेख या ठिकाणी सुरुवातीला केला की मतलब त्यांची काही बाबतीत फार भक्कम असायची. त्याचा उल्लेख या ठिकाणी केला की फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना फर्ग्युसन कॉलेजमध्ये काही मतभेद झाले आणि त्यामुळे त्यांना सोडावं लागलं आणि ते सोडल्याच्यानंतर आमच्या मातोश्री अतिशय कडक होत्या. त्यांना अशा गोष्टी आवडायच्या नाही. शिक्षण केलंच पाहिजे. मधी अर्ध सोडलं तर ते चालायचं नाही हा त्यांचा स्वभाव. आणि हा माहीत असल्यामुळं कॉलेज सोडायची वेळ आल्याच्यानंतर तात्यासाहेबांनी सरळ मुंबई गाठली आणि त्यांचे कोणते मित्र होते ते राजकमल स्टुडिओमध्ये त्या ठिकाणी 20 अंतरावर काम करत होते. तिथं ते जॉईन झाले आणि अनेक छोट्या मोठ्या फिल्ममध्ये त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करणं याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं. अनेक वर्ष त्यांनी काढली मुंबईमध्ये. नंतर आम्ही सगळ्या कुटुंबाच्या आमच्या बांधवांनी आईच्याकडे आग्रह केला की त्यांना परत बोलवलं पाहिजे आणि त्यांना बोलवलं गेलं आणि सवन शेतीचा व्यवसाय आमच्या कुटुंबाचा त्यांनी सांभाळला. हे करत असताना माझी राजकारणात नुकतीच सुरुवात होती. मी नुकताच विधानसभेला उभं राहण्याच्या परिस्थितीत होतो. वय माझं 26 होतं आणि आमदारकीची निवडणूक लढायची ठरवली. मोठे लोक विरोधक होते. इथला एक साखर कारखाना पूर्ण साखरीनं माझ्या विरुद्ध उभा होता आणि त्यामुळं निवडणूक काही सोपी नव्हती. अनेकांनी आणि विशेषतः तरुणांनी ती निवडणूक हातात घेतली.
त्यावेळी त्या ठिकाणी येत आलं. पण दुसऱ्या बाजूनं तात्यासाहेबांनी आणि अप्पासाहेबांनी माझ्या निवडणुकीची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि घरोघर जाऊन लोकांना बरोबर कसं आणता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. तात्यासाहेबांचं वैशिष्ट्य असं होतं की निवडणूक म्हणल्याच्यानंतर खर्च येतो. त्या काळात निवडणुकीला आम्हाला लोकांना तितका खर्च लागायचा नाही. पण जो काही होता तो करण्याच्यामध्ये न बोलता सगळा पुढाकार हा तात्यासाहेब घ्यायचे आणि सर्व निवडणुकीचं अर्थकारण हे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं गाजावाजा न करता सांभाळलं आणि मोठ्या मताने मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये अनेकांनी हातभार लावले, त्याच्यात तात्यासाहेबांचं योगदान हे माझ्या आयुष्यात मी कधी विसरू शकत नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी मला उद्यान सांगायची वाटते. त्यांचा स्वभाव वेगळा होता, माणसं जोडण्याचा स्वभाव होता. ते सहकारी चळवळीशी काम करायचे, छत्रपती साखर कारखाना तिथं संचालक होते. त्या कारखान्याच्या कामामध्ये त्यांचं अत्यंत बारकाईने लक्ष असायचं. शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक कशी करता येईल यामध्ये ते सतत लक्ष द्यायचे. आणि या पद्धतीनं गावची ग्रामपंचायत असेल, गावाचे अन्य संस्था असतील, सहकारी साखर कारखाना असेल, किंवा निवडणुकीच्या राजकारणात माझ्यासारखं त्यांच्या कुटुंबातलं सहकारी असेल, या सगळ्याच्या मागं प्रत्यक्षानं राहण्याची भूमिका तात्यासाहेबांनी उभ्या आयुष्यभर केली. आणि हे करत असताना त्यांनी स्वतःचा कधी विचार केला नाही. त्यांनी आम्हा लोकांचा सतत विचार केला. माझ्यापेक्षा सुफिया आणि त्यांचा अधिक विचार त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि तशा प्रकारचं एक आगळं वेगळं स्वभावचं हे व्यक्तिमत्व होतं. एक गोष्ट मला सांगायची वाटते की ते ज्या दिवशी ज्या मुवमेंटला गेले, त्यांचा मृत्यू ज्यावेळी झाला, त्याच वेळेला अक्षरशः त्या घटनेला सुफियाच्या मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव विजय. विजयचा जन्म आणि तात्यासाहेबांचा मृत्यू यांची वेळ एक होती. आणि त्यामुळं तात्यासाहेब गेले याची अस्वस्थता आमच्या मनात आहे. पण विजयला पाहिल्याच्या नंतर तात्यासाहेब अजूनही आमच्या आजूबाजू कुठे आहेत अशा प्रकारची भावना ही आम्हा लोकांच्या मनामध्ये होते. हे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मी अधिक बोलून या ठिकाणी वेळ घेण्याच्यासाठी नाही, या ठिकाणी काही गोष्टी या सांगितल्या गेल्या. आज शारदा निकेतन मुलींच्या क्षेत्रामध्ये एक मोठं काम आज केलं जातं. जसं विद्या प्रतिष्ठानच्या वतीनं काम केलं जातं तसं अतिशय चांगलं काम शारदा निकेतन आणि कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलं जातं. या सगळ्यातून एक प्रकारच्या आत्मविश्वासानं जबाबदारी घेणारी एक नवी पिढी तयार होते, याचा माझ्यासारख्याला अतिशय मनापासूनचा आनंद आहे. आज पवार फॉलिक्स नावाची एक संस्था सुफिया चालवते. मी एक ट्रस्टचं काम करतो. सुफिया ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहे त्या ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी 250 मुलामुलींना शिष्यवृत्ती ही दिली जाते, त्यांचं शिक्षण सवन केलं जातं. याची आम्ही कधी फारशी जाहिरात करत नाही, पण ते काम त्या ठिकाणी केलं जातं. तसंच तर माझी चालवतात, माझ्याकडनं चालवला जातो, अन्य आमच्या कुटुंबांच्याकडनं चालवला जातो. हेतू हा आहे की शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे आणि त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काही संकट असतील तर त्या संकटामध्ये त्याचं ज्ञान संपादन करणं याच्यापासून तो थांबता कामा नये. आणि त्यासाठी या अशा संस्था आज ठिकठिकाणी आपण चालवतो आहोत. मला असं वाटतं की या सगळ्यातून या सगळ्या परिसरामध्ये एक कर्तृत्व असलेली एक नवीन पिढी
ही लवकर तयार होईल आणि ती लोकांचा संसार बदलण्यासाठी अत्यंत उपयुक्त होते एवढीसाठी आज या ठिकाणी मी वागवतो. या ठिकाणी ही जी शाखा काढली त्यालाही थोडी पार्श्वभूमी आहे. इथं सिन्हागृहास नावाचा कारखाना आहे. हा कारखाना इथे येणार नव्हता. माझे एक मित्र होते ते वाजलेच होता. त्यांचं नाव ललित थापस आणि सिन्हागृहास ही त्यांची कंपनी होती. ललित थापस हे कागद तयार करण्याच्या क्षेत्राचे देशाचे सगळ्यात मोठे उद्योजक होते. एक दिवशी मी ललितला सांगितलं की तुमचे कारखाने चंद्रपूर आहेत, तुमचे कारखाने चंदीगढला आहेत, तुमचे कारखाने मध्य प्रदेशमध्ये आहेत, माझ्या भागात तुम्ही एक कारखाना काढला पाहिजे. हो ना म्हणत म्हणत सिन्हागृहासची कंपनी ही इंडोनेशियन कंपनी होती. त्या कंपनीची बैठक आम्ही घेतल्या. मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, विचारविनिमय केला आणि थापरांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांचा मोठा प्रोजेक्ट आज या ठिकाणी येईल याची काळजी घेतली. आज सिन्हागृहास या ठिकाणी आला, काही लोकांना त्या ठिकाणी निश्चित भावनानं काम दिलं. पण ज्यावेळी सिन्हागृहास करायचा आग्रह मी केला त्यावेळी त्यांच्या स्टाफने असं सांगितलं इथं शिक्षणाची सोय नाही आणि त्यामुळं आमच्या मुलामुलींनी करायचं काय. मग सुरुवातीला आम्ही सांगितलं की सुरुवातीला बारामतीला विद्यापतीच्यामध्ये तुमची सोय आम्ही करू, जाण्या येण्याची व्यवस्था करू. एवढंच नव्हे तर तुमची फीसुद्धा विद्यापतीच्यान भरेल. मला वाटतं किती फी भरली आपण प्रत्येक विद्यार्थ्याची फी सिन्हागृहासमध्ये काम करणाऱ्यांची विद्यापतीस्थानी भरली. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की हे झालं ठीक आहे तुम्ही मदत करताय पण इथं काहीतरी शाखा करा. त्यामधून या शाखेचा जन्म झाला. त्यामुळे हे हायस्कूल या ठिकाणी काढलं आणि त्यावेळी मी त्यांना शब्द दिला होता की असं उत्तम संस्था आम्ही या ठिकाणी काढू, उत्तम निवारण चालू की लोक या संस्थेमध्ये आपली मुलं घासली त्याच्यातून त्यांचं कल्याण झालं या निष्कर्षाची येतील एवढी काळजी आम्ही घेऊ आणि ही खाती आम्ही त्यांना दिल्याच्या नंतर मला आनंद आहे की त्याची पूर्तता झाली आणि ही वास्तू या ठिकाणी आज उभी झालेली आहे. तेव्हा सगळ्यांच्या साक्षीनं या इमारतीचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि याच्यातून विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उत्तम तयार होतील, जीवनाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतील. आणि आज जसं मी अमेरिकेत गेल्यानंतरसुद्धा विद्यापतिस्थानचे विद्यार्थी भेटतात, सरकारी अधिकारी अनेक भेटतात आणि मला सांगतात हवीच की आम्ही नेहमीचे विद्यार्थी आहोत. इथून पुढच्या काळामध्ये या शाखेतनंसुद्धा जे विद्यार्थी बाहेर पडतील ते असंच नाव लौकिक आपल्या सगळ्यांचा आपल्या भागाचा वाजवतील आणि आपल्याला उपयुक्त पडतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी वाजवतो. आणि याचं पुन्हा एकदा उद्घाटन झालं आहे जाहीर करून आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. आपण विद्याप्रतिष्ठान या शिक्षक संस्थेविषयी अतिशय मोलाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या शिक्षण संस्थेचं आगळं वेगळं वेगळेपण आपण कथन केलं. याचबरोबर पवार कुटुंबियांमधील ज्या काही रमणीय आठवणी आहेत त्या आठवणीही या कुटुंबासमवेत शेअर केलेल्या आहेत. यानंतर उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या सचिव माननीय ॲडव्होकेट नीलिमाताई गुजर. नमस्कार. आजचा दिवस हा पवार कुटुंबियांसाठी आणि विद्याप्रतिष्ठान कुटुंबियांसाठीही आला सुवर्णक्षण हा लेवणी गंधकेतकीचा असा आहे. आज विद्याप्रतिष्ठानच्या स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल CBSE या नवीन वास्तूचं आज जे उद्घाटन होतं त्यासाठी
आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि विद्या प्रतिष्ठानच्या या शाळेसाठी शुभेच्छा दिल्यात आणि आपण आवर्जून उपस्थिती लावली आणि विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी मंचावरील सर्व विशेष उपस्थित असलेल्या सर्वांचे मान्यवरांचे पवार कुटुंबियांचे ग्रामचे विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे आणि बंधू भगिनी आणि पालकांचे आभार मानते आणि ह्या कार्यक्रमासाठी व या वास्तूसाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या त्या सर्वांचेही मी आभार मानते आणि या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. धन्यवाद. राष्ट्रगीतानं या सभेची सांगता होणार आहे. आपण कृपया जागेवरच उभं राहून राष्ट्रगीत सुरू करायचं आहे. भारत मा